स्वागत. आजचं सेशन आपलं थोडं माय बोली स्वागत. आज आता प्रथम इंट्रोडक्शन सरांचं, सरांच्या फोटोग्राफीची पॅशन कशी डेव्हलप झाली हेच मला वाटतं आपण इथनं सुरुवात करूया. सर, जो आम्हा सगळ्यांना ऐकायला आवडेल की तुम्ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मध्ये कसे आलात आणि कसं तुमचं पॅशन जोपासलं. ओके, नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यात प्रथम बीओटी आरडीचे आभार मला सिलेक्ट केल्याबद्दल आणि संधी दिल्याबद्दल. इथे तर आता मी आज जे काही बोलेन ते मॅक्सिमम इट विल बी बेस्ट अँड मोर ऑन द फील्ड एक्सपिरियन्सेस, माय थॉट प्रोसेस विच विल बी इंटरेस्टिंग फॉर ऑल टू नो होपफुली. सो आता माझं हे पॅशन सुरू झालं कसं आहे की मी सांगतो कहाणी तुम्हाला. आणि ऍक्च्युली म्हणजे लहानपणापासून मला पक्ष्यांची आवड प्रचंड होती वगैरे असं म्हणणार नाही, पण इन जनरल एका सेन्सिटिव्ह माणसाला निसर्ग, पक्षी, पशु यांच्याविषयी जेवढी काही इंटरेस्ट असतो, आवड असते तेवढी मला होती. बॅकयार्डमध्ये पिंपळावरचे हळद्या, तांबट वगैरे पक्षी बघणं, कुठे हायकिंगला गेलो तर मलबार उचलीन तर कुठे गिधाड इतपत होते. पण असं मुद्दाम काही एकदा काय झालं, अराउंड इन मार्च 2009 मध्ये माझ्या कंपनीमध्ये एक माझा कलीग होता आणि ही फॉरवर्डेड मी वन बर्डिंग ट्रीप रिपोर्ट आणि दॅट वॉज अ पीडीएफ फाईल आणि द नेम ऑफ द बर्डिंग ट्रीप रिपोर्ट वॉज बर्ड्स ऑफ कल्याण क्रीक असं त्याचं नाव होतं. आणि मग ती जी फाईल मी बघितली, म्हटलं बघू काय यामध्ये, तर त्यात मला मग पक्षी दिसले की बदक होती, बदकांचे फोटो, रंगीबिरंगी बदक बघून छान वाटलं मला. त्यानंतर एक असा घारीसारखा शिकारी पक्षी होता उडणारा, मार्श हॅरी नाव होतं त्याचं. पण हे सगळे फोटो बघून सुद्धा मला एका फोटोने माझं लक्ष वेधून घेतलं. तो असा एक चिमणीसारखा पक्षी होता, लाल भडक रंगाचा आणि त्याच्या अंगावरती पांढरे पांढरे ठिपके होते. आय वॉज सरप्राईज, म्हटलं हा असा लाल भडक पक्षी दिसतो आपल्या इथे मुंबईच्या बाहेर कल्याणला वगैरे. आय वॉज व्हेरी मच इंटरेस्टेड आणि मग मी बघितलं की त्या बर्ड रिपोर्टच्या एंडला नाव कोणाचं आहे, तर तो रिपोर्ट लिहिला होता अभिजित आवळसकरनी. दिला होता मोबाईल नंबर वगैरे. तर मग मी म्हटलं ठीक आहे, ट्राय करून बघू आपण, एक फोन करू त्याला. सो आय कॉल्ड हिम आणि ही इमिजिएटली पिक्ड अप. मग त्याला म्हटलं की बाबा मी असा संतोष गुळवणे असं असं आहे, आणखीन तुझा आत्ताच मी एक ट्रीप रिपोर्ट बघितला बर्ड्स ऑफ कल्याण क्रीकचा, तर मला तो प्रचंड आवडला आणि आय नेव्हर थॉट की असे पक्षी आपल्या आसपास दिसतात. तर इज इट पॉसिबल की मी कधी तुम्हाला जॉईन करू का तुमच्या ग्रुपला वगैरे. तर आय वॉज नॉट व्हेरी होपफुल की ते इतके चांगले फोटो काढणारे माणसं वगैरे, आणखीन वाय वुड दे टेक मी ऑन सच सम काइंड ऑफ ट्रीप असं वाटलं मला. करू की तो दॅट वॉज फ्रायडे ऑन दॅट डे. तर तुम्हाला आता परवाच रविवार आम्ही चाललो एका ट्रीपला, तर यू कॅन जॉईन दॅट ट्रीप विथ अस. म्हणजे ठीक आहे, जॉईन करतो मी. मग तो बोलला की पण इट इज नॉट कल्याण क्रीक, इट इज गांधारी रिव्हर. म्हटलं ठीक आहे, गांधारी रिव्हर काय कल्याण क्रीक आहे, मला काहीच फरक पडणार नव्हता. त्याने म्हणलं ऍज लॉंग एज आय कॅन सी द बर्ड्स अँड डिफरंट काइंड ऑफ बर्ड्स आय कॅन कम देअर. तर मी आणि माझा एक मित्र आहे पंकज पंडित, आम्ही दोघांनी ठरवलं जाऊ म्हणून. मग तो अभिजितने प्लॅन केलं की बाबा असं असं एक डॉक्टर सीझर म्हणून एक माणूस आहे भेट, मग ते कम टू माय प्लेस ऑफ कल्याण, मग आपण जाऊ वगैरे म्हणून. तर मग मी डॉक्टर सीझरला भेटलो आणि हा फॉलोड इन गांधरेला पोचलो आणि मग तिकडे गांधरेला सगळी माणसं आली होती बऱ्यापैकी. अभिजित होता, बाकीचे मित्र होते तुषार जांभूर वगैरे. आणि तेव्हा मग एक पांढरी स्विफ्ट गाडी आली आणि त्यातनं एक व्यक्ती उतरली आणि त्यांनी डिक्कीमधून जे काही काढलं बाहेर ते बघून आम्ही पेंड येऊन पडणार होतो खाली. असा प्रचंड मोठा ट्रायपॉड, असं काहीतरी प्रचंड मोठं धूळ असं काढलं बाहेर त्यांनी. असतं हे मला माहिती नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे, त्यामुळे ते काढलं. आणखीन मग त्यांनी तो कॅमेरा लावला वगैरे त्याला. He was Rakesh Dhareshwar, who was having 600 mm F4 and I think 1D Mark III that time.
मग ती आमची ट्रीप झाली तेव्हा बर्डिंग ट्रीप. त्यामुळे रुपो स्टेड लाग बघितला, नंतर सोस्टोन चॅट, बाकीची डक्स बघितली, आणि अफकोर्स मुलिया होत्या जे मला आवडले होते रेड अवधावर. आणि तिकडे अजून एक मी असं अप्रतिम पक्षी बघितला की जो पण मला धक्का बसला की असं कसं असू शकेल, ती म्हणजे पांढरी घार. तर म्हणजे और ब्लॅक काईट. तर मग असं म्हणजे ती ट्रीप माझ्यासाठी बऱ्यापैकी विस्मयजनक होती. आणि मग त्या ट्रीप नंतर मग मात्र माझं मग त्यातला इंटरेस्ट हळूहळू वाढत गेला. मग त्यानंतर मग मी सप्टेंबरमध्ये उरणला गेलो, तेव्हा बहुतेक मुंबई बर्ड वॉक सगळ्या ते होतं आदेश ठेवलेलं उरणमध्ये सप्टेंबर 2009 ला. आणि तेव्हा उरण वॉज क्वाईट इंटॅक्ट, तिथले वेटलँड वगैरे. तर मी तिकडे गेलो होतो, मग तिकडे पण पक्षी बघणं आलं, बघ वेड अमुक अमुक वगैरे. आणि मग त्यातनं पुढे माझं मग हे वेड वाढत गेलं की पक्ष्यांचे फोटो काढणाऱ्या माणसांच्या संपर्कात जास्ती आलो पहिल्यापासून. त्यामुळे माझा कल जास्ती फोटोग्राफीकडे वळला. त्यामुळे मग मी आणि झालं काय की इट स्टार्टेड ॲट व्हेरी लेट एज. वेन आय स्टार्टेड दिस आय वॉज ऑलरेडी 39 years old. तेव्हा इतक्या उशीर सुरू केल्यानंतर आय थॉट आय डोंट हॅव मच टाईम, सो आय बॉट गुड गिअर. आय बॉट EOS 700 and 100 lens. अँड ऑफकोर्स फायनान्शियल ऑल्सो वॉज स्टेबल बाय दॅट टाइम, सो आय डोंट हॅव दॅट मच टाइम प्रॉब्लेम. आणि मग ते गिअर घेतलं आणि तर आधी पहिल्यांदा कसं म्हणजे उरणला जायचं म्हटलं तरी मग वाटत झालं काय खूप मोठी ट्रिप काढतोय आपण, उद्या उरणचं प्लॅन करायचं आहे. पण हळूहळू मध्ये सगळं इतकं अंगोळणे पडत गेलं की जाणं उरणला आणि येणं वॉज लाईक रुटीन. म्हणजे जायचं सकाळी 12:15 जायचं कूल असं. त्यामुळे मग नंतर मग मी आदेश आणि मंदार बरोबर काही ट्रिप केल्या नेचर इंडियाच्या, 5 ट्रिप केल्या वाटतं बहुतेक. त्या ट्रीपमुळे मला बराच फरक पडला, कारण त्यांनी मला ऍक्च्युली म्हणजे पक्ष्यांविषयीची माहिती, त्यांच्याविषयी थोडीफार सेन्सिटिव्हिटी वाढणं हा जो प्रकार आहे तो त्यांनी बराच आला माझ्यामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल पक्ष्याचे फोटो काढायचे असेल तर फोटो काढल्यानंतर यू शुड कम बॅक विदाउट डिस्टर्बिंग द बर्ड, हे जर गोष्टी मी शिकत गेलो. मग त्यानंतर ऑफकोर्स देअर अ क्वेश्चन ऑफ अपग्रेड. तर म्हणजे मी अराउंड 3 वर्ष मी 100-400 mm लेन्सने फोटो काढले. तर दॅट लेन्स इज क्वाईट डिसेंट, पण दॅट रीच इज नॉट ऑफकोर्स यू ऑलवेज फील की रीच कमी आहे कमी आहे म्हणून. पण जोपर्यंत मला त्या लेन्सनी चांगले फोटो काढता येत नव्हते, निघत नव्हते, तोपर्यंत मी आय केप ट्राईंग विथ दॅट. मी बाकीच्या लोकांचे फोटो बघायचे जे त्या लेन्सने फोटो काढतायत अशा लोकांचे, अँड आय ट्राय टू कम्पेअर की बाबा मी इथपर्यंत पोचतो काय लेवलपर्यंत. तर देन आय स्टार्टेड ओव्हरकमिंग माय ओन प्रॉब्लेम्स की हाऊ टू अप्रोच बर्ड्स, काय करायचं करायचं वगैरे. आणि मग हे करत करत मला जे वाटलं की नाव ओके 100-400 ने माझं आता सुपर अपग्रेड, मग मी पुढे माझं गिअर अपग्रेड केलं. दिस इज हाऊ आय स्टार्टेड. आय विल जस्ट शेअर विथ यू वन फोटोग्राफ फ्रॉम माय फर्स्ट बर्डिंग ट्रिप ऍट गांधारे रिव्हर. सो दिस इज दॅट फोटोग्राफ विच फॉर्च्युनेटली आय गॉट फ्रॉम डॉक्टर सीझर. त्याच्यामध्ये हा जो हिरवा टी शर्ट मध्ये उभा आहे माणूस तो मी आहे ते. आणि माझ्या हातामध्ये तो निकॉनचा छोटा कुलपिक्स आहे 5x चा, आणि कॅमेरा ते दुर्बीण. इथे राकेश हा ते 600 mm लेन्स घेऊन उभा आहे, बाकी सगळे पण त्यांचे लेन्स घेऊन उभे आहेत सगळे कॅमेरे घेऊन. दिस वॉज माय फर्स्ट ट्रिप. आणि आता पुढे मग हळूहळू माझं पॅशन डेव्हलप होत गेलं आणि मग मी पुढे त्याप्रमाणे प्रोसिड केलं. तर आता माझ्या गिअर विषयी म्हणजे दिस फोटोग्राफ आर द फोटोग्राफ विच आय टूक रिझल्ट मिळत आहेत तेव्हा मी अपग्रेड केलं. तर हा पहिला फोटो झाला माझा, हा फोटो 100-400 ने काढलेला ग्लॉसी आय बीसचा. नंतर टेरेस सँड पेपर इन अडाक्षी बीच पॅलेट हॅरियर पुरणला काढलेला आहे. कॉमन किंगफिशर हा हळद्याघरनं काढलाय फोटो मी. तर व्हॉट आय विल डू, मी बरेच फोटो इथे घेतलेले आहेत माझ्या साईडमध्ये, तर मी तुम्हाला फोटो दाखवीन आणि मग फोटोप्रमाणे मग मी त्या प्रत्येक नाही पण काय काय की फोटोविषयी बोलेन आणि त्यातनं मग मी तुम्हाला माहिती सांगत जाईन माझी.
आय थिंक दिस इज अ गुड वे टू प्रोसीड. Yes, yes. And just one second, I think I'll prefer to turn off my this thing, a video, and I will just present a photograph and at the end la padto video on kare. Chalel sir. Okay. कारण हे फोटो बघणं असते महत्वाचं वाटतं मला आणि ऑफकोर्स माहिती लागणार त्याबरोबर. येस प्रतीक. चालेल. येस चालेल. प्रतीक नेक्स्ट क्वेश्चन. हा सर. सो आपण आवाज येतोय का माझा माझा सगळ्यांना पहिले तर ओके येणारच होतं तुमच्या की तुम्ही फोटोग्राफी करताना जसं गिअर बद्दल इन्फॉर्मेशन दिली की 600 mm लेन्स फर्स्ट टाइम बघितलेला मलाही माझा एक्सपिरियन्स आठवला जेव्हा मी पहिले बघितले तेव्हा. त्याचबरोबर थोडं अजून मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडनं की जे आता नवीन फोटोग्राफर्स आहेत बिगिनर्स म्हणू शकतो आपण किंवा ज्यांना फोटोग्राफीची आवड आत्ताच त्यांनी जोपासायला सुरू केली आहे त्यांच्यासाठी कुठले गिअर तुम्ही सजेस्ट कराल आणि तुम्हाला तुमचा गिअर्स बद्दलचा असलेला एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल. यस मी ऍज अ सेड अर्लियर माझा गिअर तर आय स्टार्टेड विथ 100-400 आणि नंतर आय वेंट टू 500 F4. पण माझं असं मत आहे की तुमच्या बजेटमध्ये जे काय बसेल ते तुम्ही घ्या. डोंट ट्राय टू ओव्हर 300 F4 किंवा 100-400 ह्या रेंजमध्ये जी लेन्स आहेत ती घेणं चांगलं इफ यू आर इंटरेस्टेड इन बर्ड फोटोग्राफी. आणि अबाउट कॅमेरा ऍज अ सेड तुम्हाला जो काही तुमच्या बजेटमध्ये बसेल तो कॅमेरा घ्या कुठल्याही चांगल्या ब्रँडचा. देर इज नथिंग एज सच हा चांगला हा वाईट असा काही फार बघायची गरज नाही बिगिनर्सनी. फक्त एक मी सजेस्ट करेन की ज्या कॅमेरामध्ये तुम्हाला सेटिंगसाठी अपर्चर बदला किंवा काही आयएसओ बदला याच्यासाठी तुम्हाला कॅमेराची स्क्रीन बघायला लागत असेल तर अवॉइड दॅट कॅमेरा. कारण बर्ड फोटोग्राफी ही खूप डायनॅमिक असते आणि तुम्हाला खूप कमी वेळ मिळतो फील्डवरती सेटिंग चेंज करायला. तेव्हा तो पक्षी बघता बघता तुम्हाला जर सेटिंग चेंज करता येत नसतील कॅमेराने मध्ये माफक चाललाय. आणि ऍज अ सेड अर्लियर तुम्ही जे गिअर घ्याल त्या गिअरने तुम्हाला जेव्हा प्रोफिशियन्सी येईल व्यवस्थित फोटो काढायची ओनली देन यू कॅन थिंक ऑफ शिफ्टिंग टू द नेक्स्ट गिअर. याचं कारण फक्त मोठं गिअर घेतलं आणि म्हणून चांगले फोटो आले इज ओके पण लहान गिअरने पण चांगले फोटो काढण्यामध्ये एक मजा असते आणि त्या होती प्रोसेस इज व्हेरी एन्जॉईंग की या छोट्या रीच त्या कॅमेराने पण फोटो काढायचे. यू ट्राय न्यू वेज टू गो क्लोजर टू द बर्ड दॅट इज ऑल व्हेरी एन्जॉईंग यु नो. की म्हणजे आता माझ्या आधी 100-400 फोटो काही फार खार चांगले येत नाहीत. इतरांचे फोटो जे बघायचो मी ते आणि माझे ते तुलना केलं मला फार वास्ट डिफरन्स जाणवायचा. मग तेव्हा मी विचारलेलं मी की बाबा हे असं का होतं तुझे फोटो चांगले आहेत माझे असं काय येत नाही. तर ही वॉज व्हेरी काइंड टू एक्सप्लेन मी की बाबा इफ यू आर क्रॉपिंग इट टू मच तर तुझे फोटो असे येणार नाहीत. दे लुक लाईक दिस दे वोंट हॅव द शार्पनेस अँड गुड क्वालिटी ऑफ द इमेज अँड इट विल ग्रेनी. देन मग ही टोल्ड मी की जनरल काय अप्रोच तू ठेवला पाहिजे पक्षाने अप्रोच करायला वगैरे वगैरे. आणि मग त्याप्रमाणे एक पहिला फोटो मला चांगला मिळाला होता दापोली बीच वरती कॉम्बिनेशन पिक्चर. तेव्हा मी रांग बिंग तरी असा गेलेलो त्याला फोटो काढला होता म्हणून दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ गुड फोटोग्राफ बाय 100-400. मग त्यानंतर मग हळूहळू मग ते आय स्टार्टेड लर्निंग ऑन फील्ड कसं करायचं हाऊ टू अप्रोच बर्ड. तर बर्डला अप्रोच करणं इज व्हेरी पक्ष्यांचं नेचर आणखीन हे कळलं पाहिजे त्याचं रिॲक्शन कळलं पाहिजे की आता पक्षी काय करणार आहे काय करू शकतो आता डिस्टर्ब आहे का थांबायचं का आपण काय करायचं. आणि ॲज अ सेड इफ यू कॅन मॅनेज टू गेट बॅक विदाउट डिस्टर्बन्स द बर्ड दॅट नथिंग लाईक इट. हे जे सगळे प्रोसेस आहे हे समजून घेण्यासाठी यू डोंट जम्प डिरेक्टली टू द बिगर गिअर ओनली बिकॉज यू अफोर्ड इट. इट्स बेटर टू स्टार्ट विथ अ स्मॉलर गिअर. स्मॉलर म्हणजे डिसेंट गिअर आय कॅन से. आणि मग त्यातून तुम्ही पुढे पुढे जात मग
यू कॅन गो फॉर नंतर पुढे येईल नाही काय मग पैसे किती खर्च करायचे आणि किती मोठं गेअर घ्यायचं किती रीच असली पाहिजे वगैरे बट दॅट इज अप टू द इंडिव्हिज्युअल. सर एक प्रश्न विचारू शकतो का? थँक्यू थँक्यू. हा ऑल द क्वेश्चन अँड आन्सर्स इफ पार्टिसिपेंट असेल तर आपण एंडला घेऊ. हा सर ठीक आहे थँक्यू. याच कॅमेरा बरोबर म्हणजे आता या गिअर्स बरोबर तुम्ही थोडंफार सेटिंग्स बद्दल म्हणजे कॅमेराचे बेसिक सेटिंग्स कसे आहेत आणि कसं त्याला बेस्ट युटिलाइज करायचं याबद्दल सांगाल तर इंटरेस्टिंग वाटेल. सेटिंग विषयी मी सांगेन की एक तर बर्ड फोटोग्राफी मध्ये सेटिंग्स फार चेंज करत बसायला किंवा त्याविषयी फार प्ले करायला वेळ मिळत नाही आणि ते तसं बरोबर पण नाही कारण ते रिस्की असू शकतं. आम्ही म्हणजे आम्ही फोटोग्राफर्स खूप वेळा असं अनुभवतो की आकाशातले पक्षाचे फोटो काढायला म्हणून आम्ही एक्सपोजर वाढवतो आणि त्या पटकन काय ते सेटिंग चेंज करायला आणि मग देन आय गेट द ओव्हर एक्सपोज फोटो ही अगदी कायमची रड आहे बऱ्याच फोटोग्राफर्सच्या आमच्यासाठी आणि त्यात माझी मेमरी अजून जर मला दगा देते की काय सेटिंग ठेवलं होतं काय नाही. सो आय ऑलवेज ट्राय टू दिस थिंग्स आय ट्राय टू कीप व्हेरी सिम्पल त्यामुळे मी माझे काही सेट सेटिंग आहेत ती ठेवतो आणि ते शक्यतो बदलत नाही ऑन फील्ड दुसरी बदल करतो और अनलेस आय गो फॉर सम स्पेसिफिक फोटोग्राफी किंवा बाबा काही एखादं सब्जेक्ट फोटोग्राफी करायची आहे देन आय हॅव चान्स ऑफ गो अँड चेंजिंग समथिंग सम सेटिंग ट्राइंग न्यू सेटिंग पण अदरवाईज सेटिंग मी चेंज करायच्या फंदात पडत नाही फारसा आणि माझं काय आय ऑलवेज यू गो फॉर द अपर्चर प्रायोरिटी सगळ्यात पहिलं मध्ये मी जनरली अपर्चर फार चेंज करायची पाहिजे नाही आय कीप इट फिक्स्ड आणि त्यानंतर आय एस ओ ऑफकोर्स डिपेंडिंग ऑन द लाईट सिच्युएशन जो काही आय एस ओ मला ठेवायला लागतो तो मी ठेवतो. आय गो फॉर बॅक बटन फोकसिंग ऑलवेज कारण का फ्रंट बटन फोकसिंग मे बी ऑन द क्रुशियल टाइम परत क्लिक झालं तर परत कॅमेरा ट्राईज टू रिफोकस अँड यू लूज द अपॉर्च्युनिटी त्यामुळे मी ते करत नाही. व्हाईट बॅलन्स मी आय ऑलवेज कीप ऑन ऑटो आणखीन कारण व्हाईट बॅलन्सचा प्रकार नंतर आपल्याला ऍडजस्ट करणं सहज शक्य होतं फोटोशॉपमध्ये त्यामुळे ते काय मी चेंज करत नाही कधीही. आय ऑलवेज कीप इव्हॅल्युएटिव्ह मीटरिंग मी स्पॉट मीटरिंग वगैरे पण कधी चेंज करत नाही आय कीप इव्हॅल्युएटिव्ह मीटरिंग आणि वापरून वापरून आय हॅव नो जजमेंट की एक्सपोजर ठेवायला पाहिजे वगैरे हे मी करतो आणि सगळ्यात त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही फोटो काढत असता तेव्हा तुम्हाला कंटिन्युअस स्क्रीन चेक करून बघायला लागते मध्ये मध्ये फोटो कसे आहेत. तुम्ही एक बस मारला 10-15 फोटो काढले 20 फोटो काढले आपल्या मनासाठी की मध्ये एक चक्कर मारून बघायचे कॅमेऱ्यावरती काय बाबा कसा आलाय फोटो. त्याचं कारण जसं मी मगाशी म्हटलं की चुकून जर तुम्ही एक्सपोजर वाढवलं असेल पहिल्या फोटोसाठी तर तो तुमचा फोटो बर्न होतो. तर हा आणखीन एक गोष्ट म्हणजे कॅमेऱ्यामध्ये एक हायलाईट अलर्ट नावाचा प्रकार असतो विच इज व्हेरी हँडी तर तो कायम ऑन करून ठेवायचा म्हणजे तुम्ही जेव्हा स्क्रीन बघता तेव्हा तुमच्या नुसत्या डोळ्यांना कळत नाही की फोटो बर्न झालाय का नाही वगैरे बट इफ द हायलाईट अलर्ट इज ऑन ऑन एक्सपोजर मग त्यानंतर पुढचे जे काही आपले फोटो असतात वाचलेले त्या पक्षाचे पक्षी बसला असेल तर ऍटलीस्ट यू कॅन रिकवर अँड यू कॅन गेट सम गुड फोटोग्राफ फ्रॉम देअर. त्यामुळे मी असं करतो. दुसरं म्हणजे फोटो तुम्ही बघितल्यानंतर ऑन फील्ड डिलीट करायच्या फंदा पडू नका. दिस इज वर्ड ऑफ कॉशन कारण खूप वेळेला मग काय होतं की आपण चुकून चांगले पण क्लिक्स डिलीट करतो आपण काय करतो ते फोकस आपण झूम करून बघतो डोळा कसा शार्प आहे का आणि त्याच झूम अवस्थेत आपण जर का फोटो चेक करत गेलो आणि आपल्याला दिसलं एका ठिकाणी हा डोळा ब्लर दिसतोय थोडा आणि तो डिलीट केला तर इट कॅन बी व्हेरी डेंजरस कारण का मे बी त्या फोटोमध्ये त्या पक्षाने काही वेगळी ऍक्शन घेतली असू शकते काहीतरी वेगळं घडलेलं असू शकलं आसपास जे आपण मिस आणखीन हे तुम्ही सेटिंग पण जास्ती मी चेंज करत नाही तर काय काय लोक दे गो फॉर मॅन्युअल सेटिंग बट आय नेव्हर ट्राईड मॅसेज आय गो फॉर अपर्चर प्रायोरिटी ऑन अँड ट्राय टू कीप इट मिनिमम चेंजेस इन द मिनिमम डुईंग द फील्ड एक्सेप्ट आय असो आणखीन अपर्चर ह्या गोष्टी मी बेसिक चेंज करतो बाकी पण ॲज अ सेड हायलाईट अलर्ट नंतर व्हाईट बॅलन्सवर हे सगळं मी आय तसंच इंटॅक्ट ठेवतो.
I'll just go through these photographs quickly and to show just the settings काय कशी मी ठेवली होती. तर हा आहे कॉमन किंगफिशर, हे मी जुवारी रिव्हरला फोटो काढलाय. तर तो ह्या पर्स आणि इथून परत बसायचा. सो आय थॉट म्हणजे मला माहिती होतं की पक्षी इथून बसणार आहे. सो देर आर नो नो रिस्क ऑफ लुझिंग फोटोग्राफ किंवा उडेल अशी भीती नव्हती. तर मग मी थोड्याक्यामध्ये आय एस ओ कमी करून शटर स्पीड कमी ठेवला 1.400 सो दॅट आय कॅन गेट द ब्लर ऑफ द विंग आणि तिथे मिळाली. तर ह्या ब्लरमुळे मग त्याला इफेक्ट चांगला येतो पक्षाच्या एकंदर ह्याला. कारण पक्षाचे मेन त्याची जी ही आहे काय म्हणतात बरं मेन पॉइंट आहे तो त्याला पंख असतात तो उडतो आकाशात. तर पंखांचं काही तो करत असला आणि त्यात तुम्ही त्याला कॅप्चर केलं की इट लुक्स व्हेरी गुड. नेक्स्ट फोटो नेक्स्ट इज दिस मच. दिस इज इंडियन स्किमर्स. सप्टेंबरला काहीतरी आणि माझ्याकडे स्किमरचे उडणचे फोटो होते पण मला ते स्किमिंग करताना फोटो खास करून हवे होते स्किमिंग ऍक्शन मधले. कारण हा बर्ड नावच इंडियन स्किमर आहे. यू टू गेट देम फाईल स्किमिंग इट इज ऑलवेज व्हेरी गुड. तर मग ही पेअर होती आणि ते कंटिन्युअस स्किमिंग करत होते व्यवस्थित. संध्याकाळी वेळ होती आणि पाऊस पडत होता. इट वॉज ड्रिझलिंग, थोडा पाऊस होता त्यामुळे लाईट वॉज व्हेरी पुअर आणि माझ्या US 7D परफॉर्मन्स लो लाईटला काही फार खास नाही आहे. 800 इट इज ओके आणि फ्रॉम 1600 ऑनवर्ड्स त्याचं ग्रेनी फार होतो आणखी नॉईज वाढतो बरं. पण इथे मला ऑप्शन नव्हता कारण मला त्यांचं ते स्किमिंग ऍक्शन घेण्यासाठी आय हॅड टू हॅव ॲटलिस्ट सम डिसेंट स्पीड शटर स्पीड. त्यामुळे मी पण हे ऍक्शन घेणं महत्वाचं होतं. नॉईज कॅन बी मॅनेज स्लाइटली इन फोटोशॉप. तुम्ही केला ऑलरेडी याच्यामध्ये त्यामुळे बॅकग्राऊंड एवढी फार दिसत नाही ग्रेनी. पण हा फोटो खूप मला आवडतो कारण हे दोन स्किमर्स आहेत, दोघे स्किमिंग करतायत आणि खाली ती लाईन आहे बरोबर अशी डायमंड कटरने तशी काच कट करावी तशी लाईन येते बरोबर ट्रेस त्याची. तर ह्याच्यामध्ये लाईट कमी आणखीन ते पाण्यातल्या काळ्या रिफ्लेक्शनमुळे मला एक ऍडव्हान्टेज मिळाला. मी एक्सपोजर कमी करत मायनस वनला आणलं. सो आय गॉट सम लिटल मोर स्पीड हिअर. तर दिस वॉज माय थॉट प्रोसेस हिअर वाईल ऍडजस्टिंग द सेटिंग. इथे दिस आय शॉट ॲट वधवाना बडोद्यामध्ये. तर इथे लाईट वॉज एक्सलंट, काही प्रॉब्लेम नव्हता. आणि मला ही लेसर विस्टिंग पण फोकसमध्ये हवी होती म्हणून इथे मग मी F11 वापरलं थोडं डेप्थ ऑफ फील्ड वाढवण्यासाठी. नंतर हे ब्लॅक नेप ग्रीन जे मी भांडूपमध्ये भांडूप पंपिंग स्टेशनला काढला फोटो होता. तर हे तिकडे सकाळच्या वेळी यायचं बाहेर अर्ली मॉर्निंग अराउंड 7:30 वगैरे ते असं ते पेरीफेरीनी चरत 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 यायचं. तर लाईट वॉज नॉट व्हेरी गुड बट नॉट व्हेरी बॅड होतो कारण ते पूर्ण ओपनच आहे पॉइंट ते. आणि मग तेव्हा मला तो असं मध्ये रेग्युलर स्टँडर्ड ग्रीपच्या ऍक्शन प्रमाणे ते पाण्यातनं बाहेर येतं आणि असं फडफड करून ते अंगाचं पाणी उडवायचं वगैरे. तर ती जी ऍक्शन आहे ती ऍक्शन खूप छान वाटते बघायला विथ ऑल वॉटर ड्रॉपलेट्स अराउंड. मग मला ह्या ऍक्शन साठी आय हॅड टू जॅक अप द शटर स्पीड टू दिस 2500 वगैरे दाखवले होते. सो आय टू जॅकअप आय एस ऑल्सो म्हणून मी जॅकअप करून तो 1250 नेला. 1250 कॉज सम काइंड ऑफ ग्रेन्स पण ते मी नंतर मग मी ते मॅनेज केले फोटोशॉपमध्ये. दिस इज अनदर दिस रेड हेडेड वल्चर पेअर. आय लाईक दिस फोटो व्हेरी मच. मला फार आवडतो फोटो दोघांचा कपलचा जो व्हाईट आयरिसवाला मेल आहे आणि ब्लॅक आयरिसमध्ये मेल आहे. आणि हा मी काढलाय DNP ला काढलाय. लाईट वॉज अबंडंट पण ते दोघांमध्ये थोडी गॅप होती 4-5 फुटांची आणि 700 mm ला तेवढी गॅप पण पुरते थोडा मागचा पक्षी थोडा किंचित आउट ऑफ फोकस जाण्यासाठी. म्हणून मी इकडे F8 वापरलाय आणि तसंच सेटिंगमध्ये मी आणखीन एक तर सेटिंगचा भाग म्हणता येणार नाही पण दिस इज द इंडियन ग्रे वुल्फ सासवडला काढलेला फोटो हा. तर असा तो वुल्फ एकटा असा उभा होता असा मला असं वाटलं विचारमग्न असा थोडा काळजी तसा माणूस असतो असं मला ते वाटलं त्याला बघून. आणि त्याच्या मागे अशी मस्त अशी हे होती भिंत होती डोंगराची
आणि त्या वास्ट स्केपवरती जो एकटा उभा होता तसं म्हणजे जे सध्या लांडग्यांचं जे चालू आहे सध्या म्हणतात बरं हॅबिटॅट लॉस आणि सगळं पुढचे प्रश्न जे त्यांचे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला हा फोटो खूप चांगला वाटला की हा लोनली इथे दिसतो या अख्ख्या स्केपमध्ये म्हणून मी बाकीचा स्केप जास्ती ठेवून मला कमी केला पण हा मला जास्ती ह्याच्यामध्ये आवडला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये कारण ते जे माझ्या आय थिंक गॉट रिप्रेझेंटेड बेटर इन मोनोक्रोम म्हणून मी मोनोक्रोम पण ठेवला सो दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू शेअर सेटिंग हॅलो सर आणि तुम्ही माहिती दिली ती एकदम परफेक्ट आहे त्याच मला थोडं एक त्याच्या किंगफिशरच्या फोटोवरून थोडं तुम्हाला विचारायचं आहे की आपण जेव्हा शूट करायला जाता तुम्ही तेव्हा प्लॅनिंग वगैरे करता का म्हणजे प्लॅन प्लॅन आउट कसं करता की आता हा म्हणजे जर पक्ष्यांची माहिती तुम्ही सांगितलं जर बिहेव्हिअर आणि ते कसं वागतात ह्याची माहिती असणं गरजेचंच आहे त्याचबरोबर म्हणून मी तुम्हाला विचारलं की हे तुम्ही शूट करत जाता तेव्हा प्लॅनिंग कसं करता हा प्लॅनिंग शूट प्लॅनिंग ना आता देर आर टू काइंड्स ऑफ ट्रिप आय विल ट्राय टू अवॉइड वर्ड शूटिंग हियर फोटोग्राफी म्हणू आपण तर फोटोग्राफिंग करण्यामध्ये दोन प्रकारचे ट्रिप म्हणजे एक म्हणजे जवळच्या ट्रिप्स लोकल ट्रिप्स जे एक दिवस सॅटर्डे मॉर्निंग किंवा संडे मॉर्निंग गेल्याने आलं परत आणि दुसऱ्या लांबच्या ट्रिप्स त्यांना बरंच इलॅबोरेट लागतं प्लॅनिंग वगैरे तर त्यामध्ये मग जवळच्या ट्रिप ज्या असतात त्यामध्ये आता म्हणजे आम्ही कुठे आधी उरणला जायचो बऱ्याच वेळेला पण उरणचा मग बराच हॅबिटॅट गॉट लॉस्ट उरलेली आहे त्याचाही बहुत माहीत नाही तर किंवा मग वसई विरार एरिया बांडू पंथ स्टेशन किंवा कल्याण गांधारे वगैरे अशा ठिकाणी मी विकेंडला जायचो गेले बरे दिवस मी गेलेलो नाही विकेंडला ऑफकोर्स करोनामुळे वगैरे पण जनरल त्याला मग असं काही फारसं प्लॅनिंग करायला लागत नाही आधी आम्ही त्याला प्लॅनिंग करायचो जेव्हा आम्हाला ती लोकेशन पण लांब लांब वाटत आहे जेव्हा आता इट बिकम क्वाईट अ रुटीन तेव्हा मित्र कोणतरी माझ्याबरोबर मुंबईत फिरणारे मित्र म्हणजे विजू किरवे निखिल पाटील अक्षय तऱ्यावकर रवळनाथ जोशी त्यातल्या कोणाला फोन करायचा आणि कोणी असेल तर आय गो देअर जस्ट उठून जायचं तिकडे आणि बीचवरती मात्र त्याला प्लॅनिंग करावं लागतं कारण बीचवरच्या पक्ष्यांचे फोटो काढताना यू हॅव टू क्रॉल अँड देन हाय टाईटच्या थोडं आधी गेलं तर मग ते बरं पडतं आपल्याला कारण बर्ड्स कम क्लोजर टू यू विथ हाय टाईट अँड यू हॅव टू टेक दिस एफर्ट्स त्यामुळे ते एक असतं किंवा बाकी मग बाकी पक्षी कोणता आहे त्याप्रमाणे आपण प्लॅनिंग करावं लागतं ऑफकोर्स मी बीचवर गेलं तर मग आय हॅव टू बी मोर प्रिपेअर्ड इफ इट इज अ जनरल प्रार्थना असेल वगैरे किंवा दुसरे कुठले पक्षी असतील तर मग कॅमोफ्लॅश क्लोज घालून वगैरे आय गो फॉर शूटिंग कारण बीचवर असेल तर मग आय हॅव टू कॅरी पेअर ऑफ क्लोथ्स कारण कपडे अतिशय मळतात अतिशय खराब होतात म्हणजे पूर्ण असं ते वरचा ड्रेस सॉगिंग झाला सॉगिंग टॅनमुळे त्या वजनामुळे कमरेपर्यंत जो ऑल दोज थिंग ऑल्सो हॅव टू यू हॅव टू प्लॅन इन ॲडव्हान्स ट्रीपसाठी आणि मग जेव्हा लांबची ट्रीप असते आणि दुसरं म्हणजे आय गो टू पुणे ऑल्सो पुण्याला पण मी जाऊन फ्रिक्वेंटली करतो कारण पुण्याला माझं एक घर आहे सेकंड होम सो व्हेनेवर आय गो पुणे आय गो देअर आणि तिकडे माझ्या मग स्वप्नील सत्ते सुधीर ब्राह्मणकर वगैरे पण दुसऱ्या गुगल मी स्वप्नील बरोबर मी रेग्युलर बर्डिंग करतो पुण्याला फोटोग्राफी करतो पण तेव्हा पण काय असं फार प्लॅनिंग करायला लागत नाही कारण फ्रॉम पुणे इट इज लोकल बर्डिंग होईल अगेन पण जेव्हा लांबच्या ट्रीप आपण करतो तेव्हा मग जास्ती तयारी करायला लागते सगळ्यात पहिली म्हणजे घरच्यांची परवानगी दॅट इज द मेजर थिंग कारण विदाउट विच यू कॅनॉट प्रोसीड आणि शी इज व्हेरी मच हेल्पफुल इन ऑल दोज थिंग माझं सगळं प्लॅनिंग आणखीन तिकीट बुकिंग वरतीच करते सगळं त्यामुळे मला या बाबतीत काही प्रॉब्लेम येत नाही ॲज अ सेड मी बर्डिंग सुरू केलं उशिरा त्यामुळे ऑल दिस थिंग विल नोन टू माय फॅमिली वेन आय स्टार्टेड बऱ्याच लोकांचं मी काय बघतो की पीपल हू स्टार्टेड यंग एज इफ
इफ द फॅमिली मेंबर्स आर नॉट कोऑपरेटिव्ह लेटर ऑन आफ्टर मॅरेज वगैरे, तर मग त्यांचं मध्ये बर्डन हळू मागे पडतो वगैरे. तर तशी काही गोष्ट माझ्या बाबा घडली नाही आहे बिकॉज ऑफ स्टार्टेड लेट. त्यामुळे मग लोकेशन ठरवायचं की आपल्याला कुठे जायचं आहे, कुठले पक्षी बघायचे आहेत, मग त्याप्रमाणे तिथले ट्रीप रिपोर्ट वाचणे आणि बघायचं की काय लोकांनी काय कुठे काय मिळालं आहे. दिवस ट्रीप प्लॅन केली पाहिजे आपण, हे पण त्यात बघायला लागतं. त्यानंतर म्हणजे त्याचा खर्च काढणं त्यावरनं आणि गाईडला कॉन्टॅक्ट करणं, कारण लोकल गाईड असणं माझ्या मते अतिशय गरजेचं आहे. कारण आम्हाला काय फार वेळ मिळत नाही एखाद्या ठिकाणी खर्च करायला, की गो फॉर 3-4 days, 4-5 days, तर त्या वेळेत चांगला उपयोग व्हावा त्यासाठी लोकल गाईड असणं अतिशय गरजेचं असतं. आणि दुसरं म्हणजे फोटोग्राफीसाठी पण ते खूप बरं पडतं, कारण फोटोग्राफीसाठी एकतर फोटो मिळणं अवघड असतं आणि एका जागी 2-3 तास थांबायचं, त्यामध्ये यू लूज लॉट ऑफ अदर अपॉर्च्युनिटीज ऑफ शूटिंग बर्ड, फोटोग्राफिंग बर्ड अदर लोकेशन. त्यामुळे मग की त्याला माहिती असते जागा, यू नोज वेअर एक्झॅक्टली टू गो, वेअर टू लुक फॉर विच बर्ड. आणि मग त्यामुळे ते एक असतं. नंतर मग हे करायचं, खर्च अंदाज घ्यायचा आणि कंपनी, कंपनी इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्या बरोबर कोण येतं. तेव्हा तुमच्यासारखेच तुमचे नेहमीचे मित्र जे बर्डिंग करतात त्यांना पॅशनेट आहेत बर्डिंग विषयी, आणि फक्त बर्डिंग नाही एकंदरीत समानशील व्यसनेशू म्हणतात अशी माणसं जर तुम्ही घेतली बरोबर तर ट्रीप बिकम्स व्हेरी एन्जॉयबल. ते फक्त पक्षी फोटो एवढंच ट्रीप न ठेवलेलं बरं असं मला वाटतं, कारण ओव्हरऑल इट विल बी अ गुड एक्सपिरियन्स टू गो विथ द पीपल, मिक्सअप विथ देम अँड देन कम बॅक विथ द फोटोग्राफ. त्यामुळे हे सगळं ह्या गोष्टी मी बघतो. आणि त्या पक्षांचे फोटो काढले त्याप्रमाणे तुम्हाला कॅरी करायला पाहिजे काय काय गोष्टी, नाही तर ओपन नसेल डेझर्ट किंवा काय नंतर काय फरक पडत नाही एवढं फारसा. पण इफ यू गोइंग टू फॉरेस्ट बर्डिंग तर किंवा जिकडे जास्ती पाऊस पडतो, यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर दॅट थिंग, कॅरिंग अ पंचू ऑर अम्ब्रेला ऑर रेन कवर फॉर द गियर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस थिंग. अँड मे बी इफ लीचेस ओव्हर दॅट, लीच गार्ड्स वगैरे पण आर युजफुल. आणि ऑफकोर्स मेडिसिन्स, कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो तिकडे रिमोट असतात प्लेसेस ते दॅट विलेजेस, आणि बऱ्याच ठिकाणी डॉक्टर पण नसतो, दवाखाने नसतात, सो यू हॅव टू कॅरी बेसिक मेडिसिन्स विथ यू. तुम्हाला घरच्यांशी संपर्कात असणं पण अतिशय गरजेचं असतं, कारण अल्टिमेटली दे हॅव दे शूड नो अबाउट युअर सेफ्टी. आणि त्यामुळे ते एक ह्या गोष्टीचा आपण विचार करायला लागतो. बऱ्याच बारीक बारीक गोष्टी असतात, आय एम टेलिंग यू स्कूल मध्ये सांगतो ढोळपणे काय काय करायला पाहिजे ते. ह्या ह्या गोष्टींचा विचार करतो आणि मग आम्ही ते प्लॅन करतो आमच्या त्याप्रमाणे. तर आता याच्यामध्ये मी हे दाखवतो, हे लोकल ट्रीप मधले फोटो दाखवतो. आधी आपला ग्रुपच आहे बर्ड्स ऑफ ठाणे अँड रायगड, बर्ड्स ऑफ ठाणे रायगड डिस्ट्रिक्ट म्हणून. त्यामुळे आय विल स्टार्ट विथ उरण फोटोग्राफ. इथे जसं बर्ड फोटोग्राफर्स ऑफ बर्ड इज नाव, दिस इज अ ग्रेटर पेंटेड स्नाईप, दिस इज अ इंडियन स्कीमर अगेन एट पांजे विलेज. त्याची एक छोटीशी गोष्ट आहे या इंडियन स्कीमरच्या फोटोची, तर मी त्यापूर्वी 2-3 गेलो होतो पण मला काही स्कीमर दिसला नव्हता तिकडे नाव, सो आय वॉज लिटल डिसअपॉइंटेड की आता ह्या सीझनला आपला स्कीमर इट वॉज मला ऑफर होतो मिळतोय की नाही. म्हणून आम्ही गेलो, मी विजू किरे आणि दुसरा एक मित्र आमचा जयंत बिकॉस म्हणून, आम्ही तिथं गेलेलो. आणि त्या पांजेला एंट्री केल्या केल्या आम्हाला एक गर्ल दिसलं, ब्राऊन हेडेड गर्ल, आणि तो लंगडत लंगडत चाललेला तो असा आम्हाला कळलं ना अरे आला काय नक्की. आम्ही जरा दुर्मिळीतनं बघितलं तर इट वॉज एनटँगल्ड इन मिस्ट नेट, त्याचा तो बघितलं तर पूर्ण पंख आणखीन पाय पडत ते त्या गाळ्यात गुंतले होते, एक पंख अडकले होता त्यामध्ये, तो चोचीभूती पण जाळं होतं. तर आम्ही त्याला पकडलं आणखीन त्या जाळ्यातनं बाहेर काढलं पूर्ण, त्याला पाणी पाजलं वगैरे, सो देन इट लुक फाईन, तुम्हाला पळ गेला वगैरे. तर हे केल्यानंतर मग आम्ही इथे बघायला आलो, तोपर्यंत बराच लेट झालेला. म्हटलं आता बहुतेक आपल्याला काय
स्किमर दिसत नाहीत, पण त्यावेळी आम्हाला बरोबर हे दोन स्किमर दिसले आणि वी गॉट गुड स्नॅप्स ऑल्सो ऑफ द स्किमर. त्यामुळे हा त्या बहुतेक त्या गलला मदत केल्याचा हा फायदा असं मला वाटलं त्यावेळेस. तर हा उरणचा स्किमर आहे. त्यानंतर पुढचं हे ब्लॅक शोल्डर काईट विथ ग्रेटर स्पॉटेड ईगल, हा फोटो मी ज्या दिवशी काढला दॅट वॉज अ गोल्डन डे. म्हणजे तेव्हा आणि असं गवत जाळलं वगैरे की मग ते बरेच किडे किंवा रेप्टाईल्स बाहेर पडतात आणलं जमिनीतून, ते खायला एवढी गर्दी होती. मी ऑलमोस्ट एक 12-15 गरुड होते, काही हॅरियर्स होते आणि ते देवर व्हेरी बोल्ड, कारण त्यांना ते एवढी होते फ्रेंझी खाण्याची. तर तसंच हा एक ग्रेटर स्पॉटेडीगलचा फोटो काढला मी उरणलाच. हे ते पेअर ऑफ जॅकल मेल आणि फिमेल ते पण उरणला काढले मी. याच्याविषयी जर बोलायचं तर हे जे फोटो काढले ते सगळे फोटो माझे गेले, कारण का माझे हार्ड डिस्क क्रॅश झाले आणि आय लॉस्ट लॉट ऑफ फोटोग्राफ. ते मला हा फोटो बघितलं की ते माझं ते आठवतं मी कसं ते हलगर्जीपणा केला, आणखी बॅकअप केला नव्हता. माझा लोकांना की तुम्ही प्लीज बॅकअप घेत जा आणि तो रेग्युलरली घेत जा आणि लूज द फोटोग्राफ देन इट इज अ बिग पेन लेटर ऑन. So this is a jackal photo, couple. This is the pallid harrier male. Then the marsh harrier male, again at Uran only. Marsh and pepper fighting. Ata hai ni shuru kurto Vasai Virar, dusra amcha local destination. Ani Vasai Virar se photo sati we owe a lot to the people and our border friends of Vasai. Jai Bhakta Jai, Dr. Gadi hai, Amol Lopez hai. त्या लोकांनी आम्हाला प्रचंड मदत केली आणि त्यांच्यामुळे आम्हाला बरेच चांगले चांगले फोटो भेटतात त्या एरियातले. हे सगळे फोटो जर तुम्ही बघितले तर झोपून काढलेले फोटो आहेत डांगत जाऊन जाऊन. फिजंट्रे चकाना इन फ्लाईट, ह्याचे मात्र फोटो काढायला मी स्पेसिफिकली गेलेलो, कारण त्या एका वेटलँड मध्ये जकाना खूप आहे. सो इट वॉज अवर स्पेसिफिक पर्पज टू टेक फ्लाईट शॉर्ट्स ऑफ जनरल जकाना अँड वी गॉट प्लेंटी ऑफ देम. आता हे ऐरोली म्हणजे बीपीएस आणि ऐरोली मधले फोटो, हे कॉमन टील डकचा फोटो आहे. हा ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर बराच खालच्या लेवलचा हा फोटो वाटतो आणि याचं कारण म्हणजे आम्ही तेव्हा वलवायची बोट घेऊन गेलो होतो, कारण त्यावेळेस ते अलाउड होतो आणि मी आणि जोशी होतो रवाना जोशी. व्हॉट वी थॉट दॅट इन्स्टेड ऑफ गेटिंग दॅट इन टू दॅट बिग मोटर बोट इफ यू टेक दलवायची बोट घेतली आपण तर रोईंग बोट तर आपल्याला बऱ्यापैकी खाल्ले आणि चांगले फोटो मिळतील. ऍक्च्युली पर्पज ऑफ दिस ट्रिप वॉज टू फोटोग्राफ लॉंग बिल डाउचर विच इज अ रेअरिटी टू आवर एरिया अँड त्याचे फोटो करायला गेलेलो. तेव्हा मला त्या बरोबर आहे बाकीचे बरेच चांगले चांगले फोटो मिळाले पक्ष्यांचे. कॉमन टील, गार्गेनी, नॉर्दन ट्रॅव्हलर, ऑस्प्रे टेक ऑफ घेतला त्या फांदीवरून अँड दिस इज लॉंग बिल डाउचर, त्याचा फोटो काढला आम्ही तिकडे गेलो. त्याच्यानंतर अदर ट्रिप्स आउट ऑफ महाराष्ट्र तुम्हाला दाखवतो. फायर ट्रेस बर्ड, ऑरेंज बिल्ड लीफ बर्ड, कुठे ट्रीपला गेलं की जे असतात फुलझाड किंवा फळझाड वगैरे फ्लोटिंग ट्रीज वगैरे त्यावर यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट, कारण त्यावरती पक्ष्यांची तुम्हाला काही हालचाल दिसली की देर आर चान्सेस की यू विल गेट व्हेरी गुड फोटोग्राफ, कारण त्यावरती बसलेले पक्षी बऱ्यापैकी दे आर अनडिस्टर्ब, त्यांचा तिकडून पाय निघत नाही. इवन दे सी अस दे सी यू दे स्टील कीप ऑन फीडिंग अँड यू कॅन गेट सम गुड फोटोग्राफ. रेड टेड मिनला हा लावायला काढला आहे आणि ब्लॅक युगेना ब्लॅक थ्रोटेड टेट हा स्वतःला काढलेला आहे. ब्लॅक फिस्ट वॉर्नर, गोल्डन बुश रॉबिन, गोल्ड नाही ऑलमोस्ट किती 20-25 फुटावरून ह्याचा फोटो काढले. तो निवांत बसला होता, उडत नव्हता, काही नव्हता. तेव्हा मला वाटलं की हा पक्षी अगदी सोपा आहे काढायला फोटो वगैरे असं माझ्या समज झालेला. पण त्यानंतर जर मी पुढे ट्रिप केल्या चोपता वगैरेला
नेक्स्ट ट्रिप मध्ये, तेव्हा हा इतक्या वेळा आम्हाला याचा आवाज येत आपण कधी बाहेर नाही. सो मे बी कधी कधी आपल्याला एका अनुभवानं असं वी कॅन फॉर्म रॉंग ओपिनियन अबाउट अ बर्ड, पण दिस इज हाऊ आय गॉट इट व्हेरी इझी. दिस नो पार्ट्रिज हा तुंगोनाचा काढलेला आहे ॲट अ हाईट ऑफ सम 12,000 feet. एशियन बार्ड आउटलेट अगेन नॉर्थला काढलाय सत्तारला. आणि त्या ठिकाणी एखादा पक्षी आहे हे माहिती असलं की मग देन यू कॅन प्लॅन फोटोग्राफी आणि जाऊन तिकडे फक्त एकाच पक्षाचे फोटो काढायचे. मग दॅट टाइम यू कॅन गो ऑन ड्रॉइंग व्हेरियस थिंग. हे त्याचे काही मूड जसं फेस्टिवचे त्या फोटोमध्ये हा धावत चाललाय कशा तरी मागे, मे बी इन्सेक्ट टॉवर वगैरे. हा लँड करताना जमिनीवरती, इन फ्लाईट खाताना, ते काही पकडले की ते बऱ्याच वेळेला इन फ्लाईट खातात कारण ते टू अवॉइड इन सम अदर बर्ड कमिंग अँड स्नॅचिंग द प्रे. हे खाणं चाललंय उडता उडता. तुम्हाला अशी गरज नाही की तुम्ही प्रत्येक वेळी काय ते एक बर्डिंग ट्रिप मोठी अशी इलॅबोरेट प्लॅन करायला पाहिजे. आपण जेव्हा जातो आपल्या फॅमिली बरोबर तेव्हा पण आपल्याला भरपूर संध्या असतात फोटो पक्ष्यांचे फोटो काढायच्या. आता म्हणजे यू गो टू ऊटी वगैरे, तर ऊटीला एवढे फोटो पक्षी आहेत तिकडे आसपास, इट इज व्हेरी इझी फॉर यू टू टेक फोटोग्राफ. म्हणजे आम्ही तर मुद्दाम उठून जातो ऊटीला फोटो काढायला. आणि वेर डू वी गो इन ऊटी? बोटानिकल गार्डन ऑर सिम्स गार्डन. आम्ही ह्या लोकेशनला जातो जी विच आर द टुरिस्ट लोकेशन अँड डेअर वी टेक द फोटोग्राफ. सो व्हेन यू गो विथ फॅमिली यू ऑल्सो हॅव द इक्वल अपॉर्च्युनिटी अँड चान्स टू टेक फोटोग्राफ. तर हा मी ऊटी गार्डन मध्ये काढलेला फोटो आहे. दिस इज अ यू हॅव व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी. सो मी खूप वेळा काय करतो की फॅमिली ट्रिपला गेलो आणि जर मी असं ठिकाण निवडलं असेल की जिकडे बर्डिंग हॉटस्पॉट ॲज वेल, तर मग मी सकाळी लवकर उठून एक फेरी मारतो. मोठं लेन्स आणि लहान लेन्स कार्य करतो 100-400 वगैरे आणि 2 तास चक्कर मारून येतो 8-8.5 पर्यंत. आवरून परत बाहेर पडतो फॅमिली बरोबर. सो दिस इज हाऊ यू कॅन ऑलवेज प्लॅन. हा पुढचा फोटो आहे, हा वुड डकचा फोटो आहे, हा युएसचा फोटो आहे. तर मी युएसला गेलो होतो 2014 मध्ये. तिकडे माझी मेमरी राहते त्या पटीत मी ते बघा आज कुठे बदकाय काय वगैरे. तर तिकडे हे वुड डक फॅमिली बरीच जवळ होती माझ्या. तर टू दिस फोटोग्राफ ओव्हर देट इन युएस. दिस इज वुड डक फिमेल विथ डकलिंग्स. इट इज व्हेरी क्यूट अँड स्वीट फोटोग्राफ. सो दॅट इज हाऊ यू कॅन टेक एव्हरी अपॉर्च्युनिटी टू टेक फोटोग्राफ. प्लॅनिंग जर सांगितलं तुम्हाला आणि यू कॅन इव्हन मेक अ बर्डिंग ट्रिप आउट ऑफ फॅमिली ट्रिप ऑल्सो. दॅट इज हाऊ आय प्लॅन अँड एक्झिक्यूट. येस सुंदर सर, खरंच इंटरेस्टिंग आहे तुम्ही जे काय सांगताय ना, खरंच मंत्रमुग्ध होऊन ऐकतोय. त्याच्यामुळे एक लक्षच नाही आलं मला बोलायचं. ठीक आहे सर, तुम्ही म्हणजे आता हे फील्डवर वगैरे तुम्ही जेव्हा पोहोचता, आता तुम्ही मला बऱ्याच लोकेशनची एक्झाम्पल दिले जसं की तुम्ही तेव्हा सकाळी उठून ट्रॅव्हल करता, तर तेव्हा त्या लोकेशनवर गेल्यावर म्हणजे ऑन फील्ड आल्यावर तुमचा काय प्लॅन ऑफ ऍक्शन असतो? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण उरणला एखाद्या त्या लोकेशनवर पोहोचलो जिकडे आपल्याला स्कीमर दिसतील किंवा बाकी वेडर्स वगैरे आपल्याला दिसू शकतात, त्यावेळेला काय थॉट प्रोसेस असतात माइंड मध्ये ऍज अ फोटोग्राफर? काय विचार कर? ऍक्च्युली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कुठे अप्रोच करायला लागला आहे, कसं हाऊ यू कॅन गो क्लोज टू बर्ड विदाउट डिस्टर्बिंग, हे प्रकारचा आधी जाऊन थोडा मुआयना करायला लागतो. आणि जर आधी माहिती असेल की कोणत्या प्रकारचे पक्ष्यांचे फोटो आपण काढणार आहोत, तर यू कॅन प्लॅन दॅट वे. म्हणजे आता जर का इफ यू गोईंग टू ग्रासलँड वगैरे किंवा ओपन वेटलँड वगैरे, तर तिकडे तुम्हाला बऱ्याच वेळेला तुम्हाला रांगायला लागतं फोटो काढायला. तर अगेन आय विल टेल वन गुड स्टेटमेंट फ्रॉम आदेश शिकर.
रेकर ट्रीप ने बोललं की यू हॅव टू रिस्पेक्ट द बर्ड, तुम्हाला जर पक्ष्यांचे चांगले फोटो हवे असतील तर यू शुड गो टू देअर लेवल. त्यामुळे तुम्ही त्यांचे जर उभारून फोटो काढले तर ते बरोबर येते, कारण मागे मध्ये डिस्ट्रॅक्टिंग बॅकग्राऊंड येते. यू वॉन्ट अ गुड बॅकग्राऊंड, यू गो टू देअर लेवल ऑन द ग्राउंड अँड देन टेक फोटोग्राफ. तर हे मग त्यावेळी मग आम्ही ढोपरांना आणि कोपरांना, कोपरांचा पॅन्ट असते पण ढोपरांना बांधायला काय ते घेतो पॅन्ट वगैरे. किंवा मग आय प्रिफर टू गो विथ फुल स्लीव, रामताना माझ्या मते हाताला लाग टोचत नाही फारसं काही खालचा वगैरे. दॅट इज वन थिंग. कॅम्युफ्लॅज कपडे इज अनदर थिंग. आता आणि दुसरं म्हणजे पक्ष्याचे कोणते मूड टिपण हे पण आपल्याला कळलं पाहिजे. ह्याच्या ह्याची एक ट्रेडमार्क क्रेस्ट फुलवायची ऍक्शन असते तीही जे पकडली होती. किंवा मग तो चोचणी, लांब चोचणी त्याचा जे काय किडा पकडलेला असतो तो टॉस करतो वगैरे. तर ह्या ऍक्शन तुम्हाला टिपता आल्या तर देन द फोटो बिकम्स व्हेरी इंटरेस्टिंग. तसे ह्या केसमध्ये आम्हाला ह्याचे ती क्रेस्ट फुललेली मिळाली ह्या केसमध्ये. आय विल जस्ट गो थ्रू वन बाय वन फोटोग्राफ आणि मग मी तुम्हाला नुसतं सांगण्यापेक्षा मी फोटो आला आणि त्यातले काही की फोटो तुम्हाला एक्सप्लेन करेन की त्यात काय थॉट प्रोसेस होती वगैरे. ओके, दॅट विल बी आय थिंक मोर इंटरेस्टिंग. ही कॉमन रोड स्कीम त्या पुण्याला तेव्हा ह्या बाधेच्या कणसांवरती बर्नल हँगिंग पॅरल बसायचे. तर त्यांचे फोटो काढायला गेलेलो आम्ही पण बराच लेट झाला आम्हाला पोहोचेपर्यंत समारोप. आणि मग ऊन वाढलेलं, पक्षी पण गेलेले तेव्हा. पण आम्हाला एके ठिकाणी रोज स्फिंक्सचा एक हे दिसलं, फ्लॉक दिसला बसलेला पातळीच्या कणसांवरती. पण लाईट वॉज व्हेरी हार्श, म्हणजे काय एवढं इंटरेस्टिंग फोटो नव्हते. बट स्टील वी वेटेड की कुणी जर त्यातला उडला वगैरे तर आपल्याला त्याला चांगला फोटो मिळेल म्हणून. त्यातला एक हा मेल उडला आणि त्याचा फोटो वगैरे मला घेता आला. सो इव्हन इफ लाईट इज हार्श असं काही ऊन चावली आहे त्यामध्ये, पण तरी हा फोटो लुक्स क्वाईट इंटरेस्टिंग बिकॉज ऑफ त्याची विंग पॅटर्न कसा आहे, लाल रंग मागे हिरवी बॅकग्राऊंड आणि तो ऍक्शन तुम्हाला फोटोग्राफ मध्ये तर इट्स ऑलवेज बिकम्स इंटरेस्टिंग. कारण पक्षी असा एखादा की असा मक्कासारखा बसलेला बघायला एवढा फारसं चांगलं वाटत नाही. पण तो ट्राय टू डू टेक मोर अँड मोर ऍक्शन शॉर्ट्स जे शक्य ठेवलं तर हा ते झालं. आता हा परत इंडियन स्कीमवर तोच कवडीचा. तर इथे पण मी ॲज असे लागले की मी स्कीमी ऍक्शन घेण्यासाठी हा फोटो मी गेलेलो तिकडे आणि आय सक्सेडेड इन दॅट. मिळाले ह्यात फक्त खालचं पाणी जर डिस्टर्ब होतं ते जर का संथ असतं आणि त्यात जर चांगलं रिफ्लेक्शन पडलं असतं तर हा फोटो आणखी देन दिस इज रुफस सिबिया फुलांबल हे खाताना पराक आणि मध खाताना. तर असं कुठे तिकडे दिसली झाड फुलांची वगैरे की तिकडे असे पक्षी हमखास मिळतात. हे कधी पदम नावाचं तिकडचं झाड आहे फुलांचं, तिथे मी हा फोटो काढलाय. हा रेड विस्कट बुलबुल हा तसा इट्स व्हेरी कॉमन बर्ड. पण ह्याचा पण हा फोटो ह्या एका फांदीवरती त्या ती फळं आलेत लाल लाल रंगाची आणि मागची ती पिवळी ग्रे बॅकग्राऊंड. दिस ऑल हॅज मेड दिस फ्रेम व्हेरी युनिक असं मला वाटतं. त्यामुळे मी हा फोटो इथे घेतलेला आहे. माउंटेबल हरियर मेल हा फोटो मी पक्षी काय फार मोठा नाही फ्रेम मध्ये माझ्या, पण ही जी मागची बॅकग्राऊंड आहे इज एक्सलंट. ती बॅकग्राऊंड फार सुंदर असते अशी, म्हणजे आधी ती तपकिरी माती आहे, त्यानंतर मग थोडं काहीतरी गवताचा पॅच आहे, मग तो हिरवा, परत एक तपकिरी माती पाण्याजवळची, मग एक पाण्याचा पॅच आहे आणि मागे मग मागची बॅकग्राऊंड वगैरे. तर ही जी अशी मल्टी लेअर्ड बॅकग्राऊंड आहे ह्यावरती हा फोटो खूप उठून दिसतो असं मला वाटलं. तर बेसिकली बॅकग्राऊंड विविध प्रकारच्या घेण्याचा प्रयत्न करणं इज ऑल्सो पार्ट ऑफ थॉट प्रोसेस. की तिकडे गेल्यानंतर तुम्हाला कसं वेगळ्या बॅकग्राऊंड फोटो मिळू शकेल हे पण आपण ट्राय करू शकतो. हा वेस्टर्न जी फिग्रेट, तर हा पक्षी आता ग्रेइश ब्लॅक कलरचाच आहे, नॉट व्हेरी कलरफुल बोर्ड ऑफकोर्स. पण हा फोटो पण आता हा फोटो जेव्हा तुम्हाला मागे पाण्याची बॅकग्राऊंड असते आणि तुम्हाला लाटांची बॅकग्राऊंड हवी असते पांढरी वगैरे, दॅट टाइम यू हॅव टू वेट टिल द वेव जी कुठेपर्यंत आपल्याला थांबायला लागतं. त्याच्या मध्येच मग काही अशी काळपट ट्रॅक येते, ते जर त्या वेव मध्ये वाळू जास्ती असेल तर मग ती बॅकग्राऊंड दिसत नाही बरोबर, मग ते काळपट बॅकग्राऊंड मागे येते.
पण जर तुम्ही बरोबर ती वेळ साधली, एखादी मोठी लाट आली आणि ती बरोबर फुटली पक्षाच्या मागे वगैरे, तर देन यू कॅन गेट सच गुड फोटोग्राफ. पण अफकोर्स त्या पक्षी तिकडे असला पाहिजे. सो ऑल दिस इज लक. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मध्ये लक तर बराच भाग, गोष्टी बऱ्याच कमी असतात. ज्या असतात त्याचा आपण सोना करता प्रयत्न करायचा आपल्याकडून. आता दुसरा आणखीन एक गंमत म्हणजे हा एक ऑरेंज हेडेड ग्राउंड थ्रस्टचा फोटो काढलाय मी. दिस इज ॲट दांडेली. तर दांडेलीला बर्ड स्टुडिओ टाईप त्यांनी केलेलं आहे. तिकडे ते पाण्याचे भांडे ठेवून जाणार वगैरे, रांगोळीला वगैरे. तर असे बर्ड स्टुडिओ हल्ली बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, विच इज कॉल्ड आर्म चेअर बर्डिंग किंवा आर्म चेअर फोटोग्राफी. तर तिकडे पण आपण थोडं जरा वेगळं ठेवलं आस्पेक्ट, तर आपल्याला अजून चांगले फोटो घ्यावं मिळतात. तर इथे हे एकच बर्ड त्यावर ते मश इतकं अपील होत नाही मला तरी. पण जेव्हा अशा फांदीवरती किंवा पर्चवरती येण्यापूर्वी पक्षी आसपास कुठे बसतो नॅचरल पर्चवर, टू शूड फाइंड दॅट मोमेंट अँड टेक द फोटोग्राफ ओवर देअर. तसा इथे बसलेला आधी तिकडे येण्यापूर्वी. सो दिस इज अ नॅचरल बॅकग्राऊंड, नॅचरल रॉक वर बसलेला तो. तर हा फोटो मला जास्ती बघायला आवडतो, इवन दो बीज इज नॉट व्हेरी क्लिअर, पण दिस लुक्स मच मोर नॅचरल दॅन द प्रिव्हियस वन. सो दॅट इज अ थॉट प्रोसेस हियर. नंतर हा ब्लॅक विंग स्टिल्ट बऱ्यापैकी कॉमन पक्षी आहे, पण ह्याचा फोटो मी ताल छापरला काढला. ऑल त्यांचं पाणी इतकं इतकं संथ आणि शांत होतं की त्यामध्ये प्रत्येक पक्षाचं अप्रतिम रिफ्लेक्शन पडत. म्हणजे हा फोटो उलटा केला तर कळत नाही की खालचा पक्षी खरा आहे का वरचा पक्षी खरा आहे, इतकं ते रिफ्लेक्शन पडतं. त्या त्याच्या पायांचा तो असा बोटीसारखा आकार झाला तयार रिफ्लेक्शनमुळे, आणि तो छोटासा ड्रॉप उडला पाण्याचा पुढच्या ठेवून नखाजवळ. ते सगळं मला खूप आवडलं आणि दिस इज अ व्हेरी गुड फ्रेम इन माय ओपिनियन. हे ब्लॅक नेक ग्रीव, हे ब्लॅक नेक ग्रीवचा फोटो मी काढलाय करकलाला जामनगर जवळ, तेव्हा इट वॉज माय लाईफ वर. मला पक्षी समोर मला खूप आवडतो ब्लॅक नेक ग्रीव. टू गो ॲज क्लोज ऑर ॲज लोअर लेवल टू इट ॲज पॉसिबल. तर पण हे जे करकालाचं जे हे आहे सॉल्ट पॅन्स आहेत ती, त्या सॉल्ट पॅनमध्ये आपण असं वरती असतो वरच्या लेवलला आणि एक 5-6 फूट खालती असा तो रॅम्प आहे दगडा दगडांचा, आणि खालती परत एक फूट अशी फ्लॅट जागा होती. तो मी ते लेन्स घेऊन खालती गेलेलो आणि मग खाली मी त्या फ्लॅट ह्याच्यावर झोपून फोटो काढला. पण हे मग तुम्हाला क्विकली करायला लागतं, कारण हा ग्रीब पक्षी ऑफकोर्स उडून जाईल ते इफ यू सीज यू. पण तो जेव्हा पाण्यात बुड्डी मारतो दॅट टाइम यू हॅव ओनली दोज फ्यू सेकंड्स टू टेक ऍक्शन. त्या थोडं पुढे आहेत असं करत करत त्यांनी शक्य तेवढ्या खाली जाऊन मी तो फोटो काढलेला होता. हा ब्रॉडटेल ग्रासबर्ड, हा पण पक्षी काय फार रंगीबिरंगी नाहीये. इट इज अ व्हेरी क्यूट बर्ड, बट रंग त्याचे हे आहेत ते पांढरे तपकिरे वगैरे. तर ह्याला जर का बॅकग्राऊंड चांगली आपण कलरफुल घेऊ शकलो तर दिस ऑल्सो बिकम्स अ व्हेरी गुड फ्रेम असं वाटलं. म्हणून तेव्हा आसपास तेरड्याची झाडं भरत होती फुलं आणि ती आलेली बहरामध्ये, त्यामुळे मग मी थोडं ऍडजस्ट करून मागे ती तेरड्याची बॅकग्राऊंड घेतली गुलाबी रंगाची. पक्षी म्हणजे कुणीच काही बाहेर येत नव्हतं, आतात नुसते होते वगैरे. पण एका झाडावरती आम्हाला समोर ऍक्टिव्हिटी दिसली आणि तिथे आम्ही ऑलमोस्ट आम्ही हाफडे तिथेच काढला झाडासमोर उभारून एका झाडासमोर. मग तिथे आम्हाला हा नटॅच, नंतर कॅमेरी फ्लाय कॅचर आणि निलगिरी फ्लाय कॅचर ह्या तिघांचे चांगले फोटो मिळाले. सो यू हॅव टू लुक फॉर ऑपॉर्च्युनिटीज. तसं काय कुठे किंवा फोटो मिळेल सांगू शकत नाही आपण. हा फोटो आहे पेरिग्रीन फाल्कन चेझिंग आहे ग्रेटर सँड फ्लॉर. हा मी भुलबा बीचला काढलेला आहे. तर मी असं पक्ष्यांचे फोटो काढता काढता एकदम तो क्लॉक उडला असा अचानक. तर मला माहिती होते मी काही ऍब्रप्ट ऍक्शन केलेली नाही आहे आणि इट इज नॉट बिकॉज ऑफ मी. तर असे पक्षी एकदम उडतात तर तेव्हा हा ज्युनियर पेरिग्रीन फाल्कन तिकडे फेऱ्या मारत होता आणि इट स्टार्टेड चेझिंग वन बर्ड. तर मी आपला म्हटलं ठीक आहे आपण शॉर्ट मारू, म्हणून मी त्याचं फोकस करून एक रॅन्डम 5-6 शॉट मारले हँडेड करून त्याचे. आणि मला हा पक्षी याचे मला माहिती आहे की 2-3 शॉट तरी त्यात माझे बहुतेक पक्षी फोकसमध्ये आला होता. मग त्याचे मी फोटो काढले आणि मग घरी गेल्यानंतर मग मी जेव्हा बघितलं तेव्हा मला मग धक्का बसला की ते एका फ्रेममध्ये हा पक्षी पण होता छोटा.
त्यामध्ये. सो इट वॉज अ जॅकपॉट फॉर मी. माझा तर हेतू फक्त त्याचा फोटो काढायचा होता ते रेकिंग फॉल्कनचा. पण घरी आल्यानंतर मला दिसलंय की अरे दिस इज व्हेरी गुड फ्रेंड. तेव्हा थॉट प्रोसेस म्हणजे याच्यात एवढेच की तुम्हाला जी संधी मिळेल त्यावर तुम्ही ट्राय करावा, की पण ट्राय. त्यातनं कधी कधी लक फेवर्स यू गेट सच फोटोग्राफ. हा लेसर फिशिकलचा फोटो थत्तेकाडला काढलाय. अगेन आम्ही एका ह्याच्यातनं कारमधून चाललेलो शूटिंग करायला कुठे बर्ड फोटोग्राफीसाठी, आणि त्यावेळेस खिडकीतनं आमच्या गाईड सांगितलं खालती नदीच्या पात्रामध्ये हा बसताय म्हणून. हा माझा लायफर होता. आणखीन आय वॉज व्हेरी हॅपी की मला फोटो लांब नको होईना पटकन मिळाला म्हणून. त्यामुळे तुमचं लायफर असला, तुम्हाला एखाद्या फोटो पक्षाचे फोटो हवे असले तर तेव्हा जी संधी मिळेल त्यात फोटो करून मोकळा व्हायचा. जास्ती तेव्हा विचार नाही करायचा अँगल असा नाही तसा नाही करून. दिस लुक्स क्वाईट ओके लांबनं काढून, पण हा मस्त हिरवं पाणी त्या खालचं लाल गवत वगैरे, दिस इज अ गुड फ्रेम इन माय ओपिनियन. आता हे पेंटेड सँडग्लासचा फोटो हम्पीला काढलेला आहे. तर हा जेव्हा ह्याचा हा गाडीतनं काढलेला फोटो आहे, त्यातनं हे कळतं बरोबर की मागची बॅकग्राऊंड कशी ती डिस्ट्रॅक्टिंग दिसते वरनं फोटो काढला की. आणि तेच एक फोटो समोरून हवा होतो कारण त्यात ती रिंग दिसते, रिंग बरोबर त्यानं मानेभोवतीची रिंग. हा एक फोटो मिळलं इट्स व्हेरी गुड फॉर दिस बर्ड. मग ते तसे प्रयत्न करत आणखीन आपला अँगल ऍडजस्ट करून बघायचा की तो आपला फ्रंट शॉट मिळतो का आपल्याला. सो ट्राय ट्राय डुईंग दिस. इथे आणखीन एक गमतीचा किस्सा म्हणजे या हम्पीलाच ह्याचा फोटो काढताना माझा नवीन मोबाईल फुटला होता. आणि तो मोबाईल माझ्या पॅन्टच्या खिशामध्ये होता आणि आम्ही रांगत होतो आणि खाली पूर्ण दगड 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 सगळ्या होते. तेव्हा नंतर मग मी आल्यावरती बघितलं तर त्याला भरपूर हे गेलेले क्रॅच गेलेले पुढे मागे सगळीकडे. अशा गोष्टी पण होतात ह्याच्यामध्ये. पण आता इट्स अ पार्ट ऑफ गेम. अगेन लॉंग बिल्ड आऊटचा फोटो काढलेला आहे बोटिंगमधून. आणि त्याबरोबर हा पण हा दोन टॉनी एगरची फाईट आहे ही सासवडला काढलेली. एक टॉनी एगर ऑलरेडी तिकडे आला होता आणि तिकडे काहीतरी ते डम्प केलेलं ह्याचं वेस्ट पोल्ट्री वेस्ट वगैरे ते तो खात होता. आणि तेवढ्यात दुसरा पण आला. सो वी थॉट की आता काहीतरी होऊ शकेल. सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर सच काइंड ऑफ इन्सिडन्सेस. आधी आपल्याला थोडं कळलं पाहिजे की आता काहीतरी होऊ शकेल. सो लेट अस बी अलर्ट अँड टेक सच फोटोग्राफ. हा बोनरे जिगल आहे ऑन द किल ऑफ डेसर्ट फ्लेमिंगो. हा मला फोटो मिळाला ऍट LRK. तर त्या ट्रीपमध्ये मला LRK काहीच फोटो मिळाले नव्हते. आखी ट्रीपमध्ये एक पण फोटो नाही असं मोठे पर्यंत घडलं होतं. आणि दिस वॉज लास्ट राईड. आणि ह्या राईडमध्ये आम्हाला दिसलं की हा इगल लेटर बसलेला आहे म्हणून किलवरती त्याचे फोटो काढले. मग त्यानंतर हा गेला. त्यामुळे यू नेव्हर नो की काय कुठे तुम्हाला कसं काय मिळू शकेल वाईल्ड लाईफ मध्ये. मॅकिन्स बस्टर्ड ह्याचे LRK फोटो काढलेले मी मागे एकदा. तेव्हा पण मग मॅकिन्स बस्टर्डचे मी बरेचसे फोटो बघितले लोकांचे ऑन ग्राउंड चालताना वगैरे. तर मला वाटलेलं की एकदा आपल्याला म्हणजे आपण विशू ट्राय फॉर फ्लाईट फोटो असतो आणि फॉर्च्युनेटली तो उडला आणि वी आय कुड गेट दिस फ्लाईट फोटोग्राफ ऑफ मॅकिन्स बस्टर्ड. दुसरं हा लोकसच्या मागे लागलेला हा एकदम असा युनिक फोटो आहे कारण तो बऱ्यापैकी लांब होता आणि पळत होता. तो आपल्यामुळे डिस्टर्ब नाही आणि तरी पळतोय त्याचा अर्थ इट इज रनिंग बिहाइंड समथिंग. सो दिस इज अ व्हेरी गुड काइंड ऑफ शॉट दॅट तो असा लोकस पुढे हा मागे पळतो त्याला पकडायला. हे सासवडला काढलेले इंडियन ग्रे वुल्फचे फोटो आहेत. त्याच्यात पण मी ते त्यांच्या आपापसात जे प्लेफुल नेचर आहे ते पकडायचा प्रयत्न केला या पॅकमधला. ते पण तसंच ते दोघे एकमेकांशी खेळत होते तो फोटो काढला. सो सच थिंग बेसिकली जेव्हा सब्जेक्ट इज नॉट मच वरीड बिकॉज ऑफ यू आणि असं अलर्ट वाटत नाही तर दोज फोटोग्राफ्स लुक व्हेरी नॅचरल अँड व्हेरी ब्युटिफुल. आणि हे सगळं करताना जर तसं हे लांडग्यांचे फोटो काढायला गेलेलं तेव्हा मला हे एक सुंदर दृश्य दिसलं. त्या टेकडी होती असं पूर्ण हे आहे गगनदृश्य आहे. सो डोंट वेस्ट सच अपॉर्च्युनिटी अँड टेक सच क्लॅप टेक्स ऑल्सो. सो दिस इज माय थॉट प्रोसेस.
that depends on the what subject I have, in what condition I am. So it is not a fixed kind of process, but it evolves during through experience. माझा पुढचा प्रश्न असा आहे की हे तुम्ही फोटोज जेव्हा काढता किंवा बरेच पक्षी तुम्ही जेव्हा बघता तेव्हा लेन्स थ्रू बघताना किंवा कॅमेरा थ्रू बघताना कंपोजिशनचा विचार कसा करता की कुठला पक्षी कसा कंपोज केला पाहिजे किंवा कुठल्या स्पीसीज वाईज कोणाला काय प्रेफरन्स दिला पाहिजे. ओके, टू बी व्हेरी फ्रँक, कंपोज म्हणजे आम्ही हे बघतो दादा टोल्ड यू की बॅकग्राऊंड कशी आहे काय वगैरे ते बघायचं आणखी पण ओव्हरऑल फ्रेम पण चांगली दिसली पाहिजे असा आपण प्रयत्न करायचा कायम. पण ऍक्च्युअल जे असतं कॉम्पोजिशन दॅट इन मोस्ट केसेस हॅपन्स वेन यू डू द प्रोसेसिंग. कारण असं काय नसतं की तो पक्षी त्या फ्रेममध्ये फिट बसलाय आणखीन जागा साईडला कमी आणि तुला तिकडेच कॉम्पोज करायचं आहे ऑन फील्ड. तेव्हा जनरली आसपास भरपूर जागा असते आणि त्या फोटोमध्ये तेव्हा त्यातला कुठला भाग क्रॉप करून कसं आपण त्याला प्रेझेंट करतो दॅट इज अ पोस्ट ॲक्शन वेन यू कम बॅक होम अँड वर्क ऑन द फोटोग्राफ. पण त्यासाठी काय की वन थर्ड मध्ये खालती एका स्पॉटला तो आला गुगल एडिट करून फाईंड रूल ऑफ वन थर्ड तो त्या लोकेशनला तो अपडेट ठेवला की इट लुक्स व्हेरी नाईस. पण नंतर मग ते आपल्याला अनुभव मी येतं प्रत्येक वेळेला काय ते ग्रीड मार्क करायची गरज पडत नाही. मी पूर्वीचं ग्रीड मार्क करून बघायचो पक्षी कुठे ठेवला पाहिजे म्हणून बट देन इट बिकम्स युअर हॅबिट. तर इथे याच्यामध्ये हा जो पेरेग्रिन फाल्कन आहे हा समोर बघतोय सो आय ऑलवेज प्रिफर टू कीप मोर स्पेस ऑन द इन द डिरेक्शन इन विच इट इज लुकिंग इन ए बर्ड. त्यामुळे मी ते जागा ठेवली पुढे थोडी. आई गो टू नेक्स्ट फोटो. ह्याच्यामध्ये हा उलटा मागे बघतो. हा उलटा मागे बघत असल्यामुळे मी त्याच्या पुढची गॅप कमी केली आणि मागची गॅप जास्त वाढवलेली. आता हा जर फोटो मी असा केला तर मला तो बॅलन्स वाटत नाही त्यामध्ये आणि ती जी जागा पुढची आहे दॅट लुक्स लाईक अ डेड स्पेस फॉर मी. त्यामुळे तो असा केलेला जास्ती मला योग्य वाटतो ह्याच्याप्रमाणे. त्यानंतर आता हा तसा दुसरा एक पक्षी रेडनेक फाल्कन सेम ह्याच्यामध्येच आहे. ह्याच्यात पण तो डावीकडे बघतो तर मी डावीकडे जास्ती स्पेस ठेवली आहे. ऍट द सेम मी आणखी लाईटला आणला नाही मग ते खूपच लेफ्ट जागा जास्ती वाटेल. त्यात थोडं सेंट्रीज घेतलं मी पण ऍट द सेम टाइम जागा लेफ्टला मी जास्ती ठेवली ॲज कम्पेअर्ड टू राईटची जागा. आता हा दुसरा रेडनेक फाल्कन हा समोर बघतोय माझ्याकडे. तेव्हा जेव्हा तो माझ्याकडे बघतोय तेव्हा आय ट्राय टू ब्रिंग इट इन द सेंटर. तो लेफ्टला बघत नाही राईटला बघत नाही त्याला मी म्हणून सेंटरला आणलाय बऱ्यापैकी आणि लेफ्ट राईट मी जागा बऱ्यापैकी सेम ठेवायचा प्रयत्न केला. आता हे दोघे कपल मेल फिमेल तो छोटा मेल आणि मोठी ती फिमेल याच्यामध्ये तर दोघातला डिफरन्स बरा कळतोय पटकन. तर याच्यामध्ये तो जो मेल राईटला बघतोय आणि फिमेल लेफ्टला बघतोय दोघे क्रॉस बघत असल्या अराउंड देन इट लुक्स बॅलन्स. त्या दोघांना मी एका कोपऱ्यात नेलं किंवा दुसऱ्या कोपऱ्यात नेलं तरी ते पिक्चर असं बरोबर वाटणार नाही बघायला. दिस इज द कंपोजिंग हिअर. हा आता स्ट्रेट माझ्याकडे बघतोय तेव्हा ह्याचा मी ऑफकोर्स सेंटरला आणलाच आहे पण ह्याचा मी क्लोजअप घेतलाय कारण ह्या रॅप्टर्सावर क्लोजअप खूप छान वाटतो बघायला. त्यांचे ते डोळे त्याचे डोळे भेदक नाही कारण फाल्कन फॅमिलीमध्ये डोळे काळे असल्यामुळे ते थोडे गोड टाईप वाटतात स्वीट असे जास्ती भेदक वाटत नाहीत पण तरी पण त्यांचा जो टोच वगैरे जो प्रकार आहे आणि ते ज्या त्याने बघतात ते बघून ते भूबड वगैरे तर ते ऑलवेज इज बेटर टू हॅव इव्हन द क्लोज क्रॉप ऑल्सो. वाघाचे फोटो वगैरे पण तुम्ही फक्त क्लोज क्रॉप केले चेहरा जबडा मोठे प्राणी कसा आहे त्याच्याविषयी त्याचं अग्रेसिव्हनेस तो त्यातनं कळतो. इथे हा टाईट क्रॉप इज ओके पण उद्या मी ओडी की टाईट क्रॉप करून फक्त त्याचा चेहरा ठेवला तर देन इट विल नॉट लुक गुड इन माय ओपिनियन. इट लुक गुड पण त्या पक्ष्याचा जो प्लस पॉईंट आहे तो त्याचा अख्खा अंगभर आहे कारण तो इतका कलरफुल बर्ड आहे त्याच्या अंगावर ते पंखावरचा निळा रंग किंवा त्याचा रंगचा मॅजेंटा कलर
ते त्या फोटो आलेच पाहिजे. त्याचा फक्त ते डोकं पिवळं आणि लाल सोच घेऊन फक्त काही इट विल नॉट मेक अ गुड प्रेम असं मला वाटतं. त्यामुळे तो कोणता पक्षी आहे, कसा पक्षी आहे हे बघून आपण त्याप्रमाणे ठरवलं पाहिजे की ह्याला टाईट क्रॉप करायचा का ह्याला पूर्ण दाखवायचा. दिस इज अबाउट सेम दॅट प्रिंटेड सॅन क्लॉज परत तिकडे आहे. तर मगाशी मग म्हटलं की बीजी मिळते वगैरे, पण प्रत्येक वेळेस तीन बीजी हवी असं नाही. ही अशी पीजी पण खूप शोभा आणते पिक्चरला. ह्याच्या मागे ती आउट ऑफ फोकस फुलं आहेत, ती पूर्ण ब्लड नाहीत, दिसत आहेत व्यवस्थित, पण ती फुलं, ती पानं आणि परत थोडी ब्लड बीजी, त्यामुळे या फोटोला एक वेगळा उठाव आला आहे. बऱ्याच लोकांना फोटो तेव्हा खूप आवडलेला. मग थोडं फक्त मी अँगल ऍडजस्ट करून त्या पक्ष्याला असं आणलं की तो त्या कमानी बसला असं वाटेल असं थोडं मी चिट केलं. म्हणजे त्या पक्ष्याच्या मागे त्या फुलं न येता साईडला येते असं बघितलं मी. आणि इथे म्हणजे त्या सीझनला तो ब्लॅक कॅप किंग राहायचा त्या स्क्रीनवरती, आणखी बऱ्याच लोकांना फोटो मिळाले होते. आणि आय ऑल्सो वेंट देअर कपल ऑफ टाइम्स. मला त्याचे फोटो मिळाले नाही कधी, कारण तो मला शाय वाटला बऱ्यापैकी लांब बसत असायचा. पण मला एकदा मग मला असं दिसलं की हा झाडावर चांगला बसला आहे का पर्चवरती. झाड बरंच लांब होतं आणि इट वॉज अनअप्रोचेबल. पण ती जी अख्खी जी ड्राय होती बॅकग्राऊंड मागची, त्या ड्राय बीजेवरती मला हा असा निळा पक्षी लाल चुटुक त्याची चोच हे मला बघायला खूप छान वाटलं. सो आय जस्ट वेटेड फॉर देअर फॉर राईट हेड टर्न अँड आय टूक दिस ॲज अ किंगफिशर स्केप. तर मला असं वाटतं की असं काय नाही की प्रत्येक वेळी फ्रेम फिलिंग फोटो हवा. इफ देर इज एनी काइंड ऑफ इंटरेस्टिंग एलिमेंट इन दॅट फ्रेम इट ऑलवेज लुक्स गुड. तर हे नॉर्दर्न शॉवलरचा फोटो काढला आहे बिगोनला मी. आता याच्यामध्ये ते उरतं डावीकडे कव्हर दॅट वॉटर, त्याचे वॉटर स्प्लॅश आहे, त्यामुळे त्याचा वेग किंवा त्यांचा तो स्प्लॅश आणि त्याचे ते ड्रॉपलेट्स वगैरे हे एकदम छान वाटतात बघायला. तर ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड आणि पाणी सगळं निळ्या रंगाचं आहे, बॅकग्राऊंड पाण्याचे असल्यामुळे, त्यामुळे त्यात काय असं वैविध्य नाही आहे. तेव्हा ही जी गोष्ट आहे पाण्याचा ड्रॉपलेट आणि तो पक्षी उडतो हे दिस लुक्स क्वाईट गुड. आणि हे घेण्यासाठी म्हणून मला कंपल्सरी राईटला आय हॅड टू कीप मोर स्पेस, बट ॲट द सेम टाइम मला लेफ्टला पण स्पेस ठेवायला लागली, कारण इट इज मुव्हिंग इन द डायरेक्शन. आणि अनलेस यू कीप स्पेस ऑन लेफ्ट साईड असं वाटतं तो पक्षी जाऊन आपटेल वाटतं फ्रेमवरती. यू हॅव टू कीप सम काइंड ऑफ स्पेस टू गिव्ह दॅट मुवमेंट चा फील, जो डायनामिझम तो दाखवायला सॉर्ट ऑफ पॅनोरमिक टू कीप ऑल्सो सम स्पेस ऑन द लेफ्ट साईड ऑल्सो अँड गिव्ह दॅट स्पेस टू द बर्ड. हा रेड नेक फॅलोरोप अगेन याचा पांजेला काढलेला आहे. आपण मी खाली झोपून काढला इथल्यामध्ये ऑलमोस्ट इथल्यामध्ये. ह्याच्यामध्ये मागचे पण ते बीजी चांगली आहेत, त्याची ग्रीन ब्ल्यू मल्टीकलर्ड बीजी आम्ही दाखवतो. पण ह्याच्या पुढचा फोटो जास्त इंटरेस्टिंग आहे. हा त्याचाच फोटो पण एकदम क्लोजअप, म्हणजे हा मी फोटो क्लोजअप काढलेला नाही, पण मी जेव्हा नंतर क्रॉपिंग केलं तेव्हा मी इथं क्लोजअप काढला फोटो. आता याचा हा पक्षी असा व्हाईट ब्लॅक असा पक्षी आहे, पण असा जो तो ड्रॉपलेट पडतोय पाण्याचा तो मला खूप इंटरेस्टिंग वाटला. आणि त्याहून पण जास्त इंटरेस्टिंग वाटलं ते म्हणजे त्याच्यात त्याच्या चोचीमध्ये हिरा पकडावा असं वाटलं मला ते, आणि त्याच्या डोक्यावरचे लहान लहान ड्रॉप वगैरे. सो आय फाउंड दिस व्हेरी इंटरेस्टिंग अँड म्हणून याला मी क्लोज क्रॉप केले होते. हा शॉर्ट टूथ स्नेकिकलचा आहे, तोंडात साप आहे त्याच्या. आणि ॲज अ सेड की चांगली बीजी क्लीन बीजी वगैरे, पण बऱ्याच वेळेला खूप क्लीन बीजी नसती तर ती चांगली वाटते. त्याच्या मागे ते घाळपाताचे झाड आहेत आणि त्याचे ते फराटे उमटलेत घाळपातांचे. दॅट लुक्स व्हेरी नाईस. मला तो खूप त्यांचा फील चांगला होतो त्या एरियाचा हॅबिटॅटचा. आणि एक इंटरेस्टिंग मोमेंट त्याचा अगेन शॉर्ट टूर स्नेकिकल विष्टा करतानाचा. तर ह्याच्यात मग right also back side la at the same time I kept some space on left and make the photo more panoramic. Tar asha prakare mhanje vegvegle prakarache tumhala you can think and make and compose the there are basic rules of course, pan depending on the situation kasa pakshi hai kay kartoy tya pramane tumhala te jaga left right thevayche kashi kitpat jaga khodayche kay hai baghala hota tyamadhe ye tasa ami karto tya pramane. Wonderful, sir. Wonderful.
मी पुढच्या प्रश्नाकडे येतो. म्हणजे ह्याच बरोबर म्हणजे लो लाईट आपण जेव्हा सिच्युएशन येतात की ज्या वेळेला कारण मोस्ट ऑफ द बर्डिंग जे थोडस इव्हनिंग टाइमला असते किंवा स्पेसिफिकली काही आउल्स आहेत हे सगळे ओडीके आपण जसं मेन्शन केलं ओडीके तर मोस्ट ऑफ द टाइम लो लाईट मध्येच आपल्याला मिळतो. तर या लो लाईटच्या वेळेला काय आपण गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. लो लाईट मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाच काय आपलं मस्त करणार आहोत इक्विपमेंट तुमचं जेवढं पॉवरफुल असेल फॉर लो लाईट परफॉर्मन्स दॅट इज ऑलवेज गुड. पण तुमच्या कंट्रोलमध्ये काय असतं त्याचं फर्स्ट स्टेज ट्रायपॉड इज मस्ट ट्रायपॉड कॅरी करा हँडल करायचा पद्धत नाही पडत. आणि लो लाईटला इफ द इक्विपमेंट इज नॉट व्हेरी पॉवरफुल म्हणजे तुमचा कॅमेरा वगैरे तर तुम्हाला नॉईज येतो त्यामध्ये प्रिफर्ड आहे का पक्षाचा फोटो प्रिफर्ड आहे. नॉईज नको असेल तर मग तुम्ही शांत बसा फोटो काढू नका. पण जर तुम्हाला पक्षी हवा असलेला असेल वायफर असेल किंवा काय चांगली पोज आहे काय चांगलं व्हॉट यू मी फील अबाउट इट हा फोटो मला हवा आहे तर नॉईज इज समथिंग विच यू कॅन मॅनेज लेटर ऑन फोटोशॉप. तर ते नॉईज थोडं फार एक्सेसिव्ह नाही पण बऱ्यापैकी नॉईज कमी करता येतो. त्यामुळे अशा वेळेस फोटो हा माणसाने वाया जाऊ देऊ नये असं मला वाटतं. पण त्यात सेटिंग असं फारसं वेगळं काय करू शकत नाही याच्यामध्ये लाईट लो लाईट फोटो याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये हा जो आहे फोटो निलगिरी शोला गेली हा पक्षी असा एका जागी बसला आणखीन तो शांत होता कुठे एकीकडे बघितलं की तिकडे बघत बसत होता हळूच मान फिरवायचा. तर प्रत्येक पक्ष्याचं हे असतं पर्टिक्युलरिटी असते. स्पीड फोटो ऑफ दिस फोटोग्राफ ऑफ दिस बर्ड जरी अंधार असला तरी मी जर आयएसओ वाढवलं असता 1600-2000 वगैरे तर मग नॉईज वाढला असता मी ते पण फोटो काढले त्या आयएसओला पण नंतर कळलं की हा काय फारसा हलत नाहीये तेव्हा मी चक्क मग त्याला आयएसओ 800 आणला. आणि मग मी कॅमेरावरती टायमर सेट केला आणि टायमर सेट करून फोटो काढला आहे तुम्ही त्यामुळे हा आता इट इज ओनली ॲट 1/13 स्पीड. तर हे हँडल शक्यत नाही पण ट्रायपॉडला पण हा शेक येतो बऱ्याच वेळेला एवढ्या लो स्पीडला पण त्यातल्यात हा फोटो माझा चांगला आला. इव्हन ॲट 1/13 स्पीड हा तर हाईट होती कुरेजिंग तर अशक्य आहे एवढ्या कमी स्पीडला करणार पण हा शांतपणे एका जागी बसलेला मग तेव्हा मी ह्याचा पण मग आयएसओ कमी करत 1600 आणला. नाहीतर मी तर 32 फोटो काढलेले पहिले काही मग मी कमी करत परत 1600 आणला आणि टायमर 10 सेकंड आय थिंक आय पुट 2 सेकंड टायमर 10 सेकंडात काही इट मे मूव्ह तर ते 2 सेकंड टायमर लावून मी त्याचा फोटो काढला. द स्पीड वॉज ओनली 1/4 इट इज नॉट व्हेरी टॅक्स शार्प बट स्टील इट इज अ डिसेंट काइंड ऑफ शार्पनेस. हा स्ट्रीक थ्रोटेड वूड पेकर ह्याचा मी उकीला फोटो काढलेला आणि बाटेमध्ये हा आम्हाला दिसला हा रोज असतो मुव्हिंग फ्रॉम 1 to 2 मग तेव्हा मी आहे तशाच अवस्थेत 1600 याचा हँड्रेड फोटो काढला. द स्पीड वॉज ओनली 1/100 पक्षी असा फार शार्प आला नाही आहे पण एक फायदा काय की 1/100 मध्ये त्यांनी जी जीप काढली बाहेर त्या 1/100 मध्ये जीपला तो ब्लर आलाय बऱ्यापैकी आणि ती जीप त्याच्याच अंगावरती आपटून त्याचे केस उडले तसे दॅट गिव्ह अ गुड काइंड ऑफ फील टू दॅट फोटो आणखीन त्याचे ऍक्शन चालले त्यांना वाटतं. त्यामुळे दिस इज अ ब्लेसिंग इन डिसगाईज की लो स्पीडमुळे मला ते तो ब्लर तिकडे मिळाला. ब्लॅक अँड ऑरेंज फ्लॅग कॅचर अगेन दिस इज व्हेरी क्यूट अँड नाईस बर्ड ह्याचे फोटो पण काढायला मी 100 आय शॉट दिस फोटोग्राफ हा अँड दिस इज क्वाईट डिसेंट ह्या फार नॉईज दिसत नाही कोठी मला हा चांगला फोटो आला आहे आणखीन पक्षी इज व्हेरी व्हेरी क्यूट. सो त्याला मी म्हणजे असं नव्हतं की लाईट कमी तर फोटो काढू नये आउट ऑफ क्वेश्चन तसंच सिल्वरनेस या त्याचा काय असो फार मला नाही वाढवला मी प्रवाशाला काढलाय पण असे पक्षी असले की देन यू हॅव टू टेक फोटोग्राफ इव्हन इन लो लाईट वॉटर कंडिशन मे बी आणि नंतर यू कॅन फिक्स द थिंग्स लाईक दॅट बाजार आपण इथे तिथे बसलेलं शांतपणे तर मग मी आयएसओ प्रवाशाला काढले फोटो पण मला थोडा आणखीन आयएसओ
वॉज सिटिंग क्वाइट क्वायटली. मी मग तेव्हा प्रयत्न केला की मग मी टी सी काढला आणि एफ फोर ला फोटो काढले एफ 5.6 च्या ऐवजी टू गेन सम ऍडव्हान्टेज ऑफ लाईट. आणि त्यानंतर हा हा इंडियन स्कीमरचा फोटो. आता हे ते परत ते कवडीवाले डिओ. आता ह्याच्यामध्ये ऍक्च्युली मी आय एस ओ 800 आणि 1250 ला वगैरे याचे फोटो काढत होतो तर दॅट वॉज काइट क्वाईट डिसेंट आय एस ओ. पण ते स्किमिंग करता करता ते असं पाण्यातल्या गोष्टी काय येतील ते पकडायचं. आता ऑलरेडी पुढच्या तोंडात कधी पकडलंय आणि मागचा पण इथे हा एक दोरी पकडतो ते कवडीमध्ये बरीच घाण त्यामुळे त्या प्रकारात त्याने ते तिकडे दोरा काय ते उचलला दोरी गेली. पण मला ही ऍक्शन काय इम्पॉर्टंट वाटली की ह्यातनं ते बरोबर कळतं की तो स्किमिंग करताना कसा पकडतो. स्किमिंग करताना त्याचं ऍक्शन पुशिंग फॉरवर्ड असते तो असं पुढे पुढे ती तोच घुसवतो पाण्यामध्ये असे घुसवतो आणखी पुढे पुढे जातो. पण त्याला जेव्हा काही टच होतो काय मिळतं तेव्हा तो पटकन मान त्याची झटका तो मागे करतो आणि इट गोज इन टू पुलिंग मोड. मे बी बिकॉज समथिंग शुड नॉट नेक्स्ट शुड नॉट गेट हर्ट इफ सम सम काय ऑब्स्टेकल आला काय त्यामध्ये मोठा वगैरे जड ते याचं कारण असो असं मला वाटतं. म्हणून तो पटकन ती पुलिंग मोडमध्ये जातो बाय ते मान खालती घालतो. आता हा पुलिंग मोडमध्ये त्याने ते दोरा पुल करून घेतला पाण्यामधनं आणि त्याचा स्प्लॅश येते. तर हे मला हवं होतं म्हणून मग इव्हन दो लाईट वॉज गुड आणि 800 स्पीड आणि म्हणून मी आय एस ओ तसं वाढवलं. दॅट्स इट. सो दिस इज हाऊ लो लाईट मध्ये आपण फार काय करू शकत नाही पण त्यात त्यात काहीतरी आपण प्रयत्न करून पक्षी कसा आहे शांत बसलाय का हालचाल करतोय त्यावर मग शटर स्पीड किती हवा काय हवा आणि त्या आय एस ओ ला आपल्याला फोटो कसा मिळणार आहे आणखी त्याचा नॉईज आपल्याला मॅनेज करता येणार आहे का त्याचा फोटोग्राफ इज वर्थ दॅट हे बघून मग आपण त्याप्रमाणे लो लाईटला हँडल करू शकतो. येस येस आवाज येतोय का सगळ्यांना की आपण जेव्हा जेव्हा बाहेर शूट करतो वाईल्ड लाईफ साठी तेव्हा मॅक्झिमम टाइम आपल्याला सन ऍज अ नॅचरल सनलाईट अवेलेबल असते सोर्स अवेलेबल असतो किंवा फ्लॅश आपण मोस्ट ऑफ द टाइम वापरतो. पण तरी सुद्धा सन म्हणजे ऍज अ नॅचरल लाईट आपण कशी हँडल केली पाहिजे त्याच्यासाठी काही टिप्स आहेत का? नॅचरल लाईट म्हणजे बेसिकली मॉर्निंग लाईट अर्ली मॉर्निंग लाईट आणखी लेट इव्हनिंग लाईट हा खूप चांगला असतो फोटोग्राफीसाठी. दॅट लुक्स व्हेरी वॉर्म आणि चांगला वाटतो बघायला आणि त्यामध्ये पक्ष्यांचे डिटेल्स पण चांगले येतात उठून त्यामुळे दॅट यू शुड नॉट मिस तो लाईट. आता हा जे हे जे आहे स्पॉट बिल्डर स्विच पेअर हे किंवा त्यात हे पण आहेत सावली वगैरे अंगावरती पण तरी पण ओव्हरऑल तो जो वॉर्म फील आहे त्याचा क्लिकला आलेला तो मला खूप चांगला वाटतो. आणखी असे फोटो आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी मिळू शकतात ह्या प्रकारचे. आता हा सीझनट्रेड जकान आहे. आता ह्या सीझनट्रेड जकानाच्या मानेवर जो सोनेरी भाग असतो तो असा चमकला तर त्यात एक वेगळी मजा आहे. आणि दिस कॅन हॅपन विथ ओनली नॅचरल लाईट. जर तो असा डल आला तर त्या काय मजा येत नाही. किंवा त्याच्या अंगावरचं पण जे ग्लॉसी फिनिश आला आहे ब्रॉन्झ टाईप ते महत्वाचं आहे. तसं ग्लॉसी आयबीसच्या पण अंगावरती जर नॅचरल लाईट चांगला पडलेला असेल तर त्यावरती भरपूर आपल्याला रंग दिसतात वेगवेगळे. सो नॅचरल लाईट इज दॅट वे व्हेरी इम्पॉर्टंट. ऑलमोस्ट बर्न झालेला असतो रंग आणि मग दुसरीकडे ते पूर्ण सावली पडलेली असते. असे फोटो काही फारसे उठावदार वाटत नाही बघायला आपल्याला. त्यामुळे दुपारच्या वेळी शक्यतो अवॉइड करावं फोटोग्राफी मॉर्निंग इव्हनिंग. बट इफ युअर इन फॉरेस्ट तर मग तुम्हाला काही फरक पडत नाही फारसा लाईटचा. कारण लाईट इज एनिवे दिवसभरच कमी असतो आणि असं फार काही हार्श लाईट कुठे मिळत नाही. किंवा क्लाउडी डे असेल क्लाउडी डे तर दॅट आय लाईक क्लाउडी वेदर व्हेरी मच. कारण त्यामध्ये ऍक्च्युली कुठूनच लाईट हार्श पडत नसल्यामुळे ऑफकोर्स जे मॉर्निंग इव्हनिंग लाईटचा जो ऍडव्हान्टेज आहे तो मिळत नाही. पण ॲट द सेम टाइम तुम्हाला कुठल्या अँगलनी कसा आहे फोटो काढला तरी
मग त्यात ते एक डोक्याला हे असतं, टेन्शन असतं की कुठून पक्षाला अप्रोच करावं, लाईट कुठून आला पाहिजे वगैरे. त्यामुळे ते आय लाईक व्हेरी मच डिफरंट लाईट. आता ह्याच्यामध्ये परत ते हार्स लाईटमध्ये जर तो पक्षी असा असेल की इट इज अ रेअर काइंड ऑफ बर्ड, जसं लेसर कुकू आली होती विरारला, तेव्हा असा पक्षी असेल तर तेव्हा मग यू शुड नॉट थिंक अबाउट की आता हार्स लाईट आहे आणि ते शॅडो हायलाईट सगळं प्रकार. टेक द फोटोग्राफ अँड देन ट्राय टू फिक्स इन फोटोशॉप काय असेल त्यासाठी. तर आणि ॲज अ सेड अर्लियर, पक्षी सोडून बाकी पण तुम्हाला कुठे काही लाईटचे नॅचरल लाईटचे खेळ दिसले, चांगला चांगली फ्रेम दिसली, तर ते फोटो आपण काढत राहतो. सो दॅट इज व्हॉट आय कॅन टॉक अबाउट नॅचरल. जेव्हा तुम्ही सब्जेक्ट फोटोग्राफी करता किंवा प्लॅन करता फोटोशूट वगैरे, त्यावेळेस मग तुम्हाला यू कॅन हॅव टेक मोर ॲडव्हान्टेज ऑफ नॅचरल लाईट. बॅकलिट इमेजेस ऑल्सो यू कॅन ट्राय. तर बॅकलिट इमेजेस खूप छान दिसतात बऱ्याच वेळेला, पण मध्ये तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करायला पाहिजे की कुठल्या ठिकाणी जायचंय, कुठून ऊन येतोय, किती वाजेपर्यंत गेलं पाहिजे, सूर्य किंवा उगवतो, या सगळ्याचा विचार करून मग तुम्हाला यू कॅन यूज दॅट बॅकलिट फोटोग्राफ करू शकतो. तर दॅट इज हाऊ. बट इन नॉर्मल जे फोटो काढायला जातो आपण रेग्युलर, त्याच्यामध्ये मग असं लाईट कसा पक्षावर व्यवस्थित पडेल याचा आपल्याला अंदाज घेऊन त्याप्रमाणे फोटो काढायला लागतो. येस प्रतीक. तर आता मी सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न असेल की आतापर्यंत तुमचे काही इन्सिडेंट्स असतील फोटोग्राफीचे, तुम्ही आता ऑलरेडी आम्हाला बऱ्याच स्टोरी सांगितल्यास पण आम्हाला अजून थोडीशी हाव आहे आपण म्हणू, तर आम्हाला थोड्या अजून तुमचे काही स्टोरीज किंवा इन्सिडेंट्स तुम्ही तुमच्या या एवढ्या वर्षाच्या जर्नी मध्ये काही असतील तर आम्हाला ते ऐकायला आवडत. येस, मी तुम्हाला म्हणजे फोटो काढताना काय काय लहान सहान गोष्टी घडल्या ते सांगितलं बोलता बोलता, पण आता काय काय देर आर सम फनी इन्सिडेंट्स ऑल्सो. तर हे दिसत युरोपियन गोल्डफिनचा फोटो हा. तर मी वी हॅड गॉन टू स्कॉटलंड ऑन अवर फॅमिली ट्रिप, घराजवळ नदी होती आणि तिकडे झाडं होती बरीच आणखी गवत वगैरे, आणि तिकडे पक्षी असायचे म्हणून मी तिकडे गेलेलो सकाळी उठून फोटो काढायला. ट्रायपॉड आणि 100-400 लेन्स तेव्हा होतो माझ्याकडे. तर मला त्या एका झाडावरती ही युरोपियन गोल्डफिंच दिसली म्हणून मी तिथे फोटो काढत होतो. तेवढ्यात मला मागून आवाज आला, हॅलो जेंटलमॅन, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू वगैरे. पण मी चमकून बघितलं, म्हटलं कोण बोलतंय माझ्याशी. तर दोन असे धिप्पाट ते काळ्या गणवेशातले त्यांचे पोलीस उभे होते, ते मागे आले माझ्या आणि मला म्हणायला लागले, मग ते जनरल त्यांचे जे असतात ते गप्पा टप्पा नाईस मॉर्निंग संडे डे वगैरे वगैरे करून त्यांनी मग विषयाला हात घातला. शेवटी व्हॉट आर यू डुईंग हिअर, फोटोग्राफ. ते बोलले की आम्हाला म्हणे एका बाईने कंप्लेंट केली आहे, तिथे एक माणूस असा काहीतरी मोठं धूळ घेऊन फिरतो. म्हणजे त्या बाहेर तो रॉकेट लॉन्चर वाटला का काय माहित नाही मला, पण तिने कंप्लेंट केली त्यांच्याकडे की असं कोणतरी इथे फिरतोय, संशयास्पद इथे फिरतोय, आणि म्हणून आम्ही तिथे बघायला आलोय. मग त्या जे होते पोलीस त्यांनी माझी चौकशी केली पूर्ण, नाव गाव कॉल फुल, राहतो कुठे, कुठल्या कंपनी काम करतो, काय वगैरे वगैरे. म्हणजे बहुतेक जे जे मी विसासाठी जे जे प्रश्नांची उत्तर दिलेली ते सगळं त्यांनी विचारले, त्यांच्या त्या आयपॅड वरती त्यांनी नोंद करत होते. आणि मग नंतर ते बोलले ठीक आहे, मग ते बोलले पण दाखव फोटो काय काढले बघू आम्हाला म्हणून. मग त्यांना दाखवले फोटो आणि एक 5-6 फोटो बघितले. पक्षी हेच दिसत फोटो, मग ते मला नाईस फोटो म्हणून ते निघून गेले. नंतर मला कळलं की हे जे झाड होतं, हे जे धुडपणचं ते होतं बुशेस, त्याच्या बॅक साईडला एक बिल्डिंग होती अँड देयर वॉज अ लेडीज हॉस्टेल ओव्हर देअर. बहुते मे बी त्यामुळे बहुते त्यांना शंका असेल की ऐकून काय फोटो काढतोय या झाडाच्या फटीफटीमध्ये. दॅट वॉज वन फन इन्सिडन्स. पण समव मला त्या फुल एपिसोड मध्ये असं कधी भीती वाटली नाही पोलिसांची. आय वॉज कॉन्फिडंट की काय आपण नाही केलंय काय करत नाही तर दे शुड नॉट बी एनी प्रॉब्लेम. आणि ऑफकोर्स त्यांचा हेतू बाकी काही नसतो, ते जस्ट केम देअर टू चेक दॅट वेदर एव्हरीथिंग इज नॉर्मल अँड ओके. दॅट वॉज वन इन्सिडन्स. तर तसंच हा एक पक्षी येणारा वॅक्सिन हा मी गेलेलो मिळवले तिकडे मिळण्या पोलिसला. तिकडे मी एका
वाटलं, पण नंतर मग ते शेपटीचा पिवळा रंग दिसला मला, आणि मला मग कळलं की पान हे पक्षी आहे कोणता कधी. मग बघितलं, मग पटकन धावत जाऊन आतलं मी, लेन्स आणखी कॅमेरा आणला, आणि मग मी त्यांच्या ड्राईव्हवर झोपून फोटो काढला, आणि मग मी दाखवला माझ्या मेहुला की हे बघ असा फोटो काढलाय म्हणून. मला तेव्हा कळलं की हे असं नसतं करायचं की दुसऱ्यांच्या घरासमोर जाऊन झोपून तिथे फोटो काढायचे, दे कॅन कम्प्लेन टू पोलीस वगैरे, असं मला नंतर कळलं तिथे. त्यामुळे ते मी कानाला खडा लावला की बस कुठे इकडे तिकडे जाऊन फोटो नाही काढायचे माहीत नसलेल्या ठिकाणी. नंतर हा फोटो जामनगरचा, हे ह्या लागोपाठ 3 ट्रीप मध्ये मी सगळं गिअर घेऊन धडपडलेलो. हे दिस इज फर्स्ट इन्सिडंट मी पडण्याचा जामनगरला. ठीक आहे, तर त्यावेळेस ह्याचा फोटो काढायला म्हणजे बरी धावपळ केली ते सगळं माझं गिअर घेऊन, ट्रायपॉड 500 mm लेन्स वगैरे. आणि जे लोक तिकडे गेले त्यांना माहिती असेल की तो खूप रॉकी बीच आहे, तिकडे बरेच असे खडबडीत खडबडीत खडक आहे, त्यावरती शेवाळ असतं. तर कुठल्या तरी एका दगडावरून पाय घसरून पडलो मी धाडकन, ऑफकोर्स गिअरला सांभाळलं, ते बाय डिफॉल्ट ते ॲक्शन होते आपल्याकडनं की आपल्याला लागलं तर हरकत नाही, पण कॅमेरे लागता कामा नये. पण नंतर मला कळलं की माझ्या नाकाचं रक्त आहे त्याच्यामुळं आय वॉज व्हेरी मच वरीड की ब्लिडिंग का होत आहे. तर मी चेक करेल डोकं हात बांधून कुठे काय डोकं आपटलं तर काय वगैरे, तसं काय नव्हतं. मग नंतर मला जाणवलं की पडताना तो कॅमेरा आणि लेन्स नाकावर मध्ये आपटलेलं, म्हणून मला चोपताला गेलो. आणि ह्या विस्कर्ड युरिनाचा फोटो काढताना तर मागे चांगली बीजी मिळावी म्हणून वगैरे मग मी मागे मागे गेलो रस्त्यावर. आणि ते मागे रस्त्याच्या बाजूला खड्डा होता, खड्डा म्हणजे असं डिश होती, म्हणजे रस्त्यावरती आणि साईडला पूर्ण थ्रोट खड्डाच होता. ऑलमोस्ट 1-3 फूट खाली पडलो मी, परत अगेन विथ गिअर, सगळं गिअर माझ्या छातीवर पडलं. आणि मग मी आलो धडपडत कसा बसा बाहेर. नंतर पुढे पुढे काय काय ठिकाणी तर 10-12 फूट खालती खड्डे होते. आय वॉज लकी दॅट आय डीड नॉट फॉल इन सच प्लेस. सो हे दुसरं होतं. आणि त्यानंतर तिसरा मी फोन लावलेला नाही फोटो, पण मी कोकणामध्ये गेलो होतो आणि तिकडे मी ब्राऊन वूड ऑलचे फोटो काढत होतो. तेव्हा ते तेव्हा पण मध्ये त्या झावळ्या झाडं होती सुपारी, त्या झावळ्यांवर पाय ठेवला तर त्या झावळ्यांच्या खाली खड्डा होता, परत त्या झावळ्यात त्या खड्ड्या खाली पडलो. तर असं मी लागोपाठ 3 ट्रीपला मी माझी धडपड झाली होती. नंतर मला मग घरी माझी मुलगी म्हणाली बाबा आता नीट राहा, ह्या जिंक्स मूड होता यावेळेस पुढच्या ट्रीपला. पुढच्या ट्रीपला काय मी पडलो नाही. आणि त्यानंतर मग ऑलवेज आय कीप इन माइंड की असं कुठेही फोटो काढताना मागे पुढे करताना यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आणि कारण आपण त्या मूडमध्ये एवढं शिरलो असतो, त्यामध्ये आपण एवढं बेभान झालो असतो त्यावेळेस की आपल्याला असं कळत नाही की काय चाललंय, आपला परिस्थिती काय आहे, कुठे होतं आपण काय वगैरे. ते फोटो नादामध्ये त्या कॅमेऱ्यात बघत इकडे तिकडे आपण हलतो. सो यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल अँड सेफ्टी हॅज टू बी फर्स्ट ऑलवेज. हे अख्खी ट्रीप मी अशीच केली हाताला स्लिंग बांधून, कारण मला जवळजवळ वर्षभर माझा खांदा दुखत होता आणि ऑफकोर्स बिकॉज ऑफ दिस फोटोग्राफी म्हणजे. कारण ते 10 किलोचं वजन घेऊन चालायचं प्रत्येक ठिकाणी वगैरे, उठल्याचं ठेवायचं वगैरे, त्या प्रकारामुळे माझा खांदा दुखावलेला. माझ्यामध्ये मग बर्डिंग पण थोडं बंद झालं. तर ही ट्रीप मी अशी हाताला स्लिंग लावून केलेली. इट वॉज वन काइंड ऑफ एक्सपिरियन्स, ते स्लिंग ठेवून कसं हालचाल करायची धडपडत धडपडत. So that was kind of experience that time also. Vaache kai aahet incidences only sangle jodo tumhala. So I think this ends my presentation. खरंच म्हणजे शूटिंग करताना म्हणजे फोटोग्राफी करताना त्याबरोबर सिक्युरिटी आणि सेफ्टी किती इम्पॉर्टंट आहे हे तर खरोखर म्हणजे एवढी आयडिया नव्हती की या सगळ्या गोष्टी पण करायला लागतात. म्हणजे एकदा तुम्ही लागल्यानंतर तुम्हाला पुढच्या ट्रिप साठी पण ते कॅरी करायला लागतं, ही सगळी रिस्क घ्यायला लागते आणि ते सगळं करून रिअली इंटरेस्टिंग. तर आपण क्वेश्चन आन्सर राऊंड कडे जाऊया. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुमचे क्वेश्चन्स जे आहेत ते चॅट वरती तुम्ही पोस्ट करू शकता आणि तुमचे अभिप्राय म्हणजे रिव्ह्यूज जे आहेत तुम्ही आपल्या व्हॉट्सअपच्या चॅट वरती किंवा ग्रुप वरती मेसेज करा.